पावन मी एक्झाम या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण फ्रॅश प्राक्ष, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक हा टॉपिक बघणार आहोत तसा एकदम बेसिक टॉपिक आहे हा बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की याच्यावर कुठं परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात का पण जे आपले कॅल्क्युलेशन असतात ते कॅल्क्युलेशन बऱ्याच जणांना अपूर्णांक व्यवस्थित येत नसल्यामुळे म्हणजे जो बेस आहे तुमचा तो जरा वीक असल्यामुळं काही ठिकाणी मिस्टेक होऊ शकतात आणि अपूर्णांकावरची जी शाब्दिक उदाहरणं असतात ती बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारली जातात ओके त्यामुळं तुम्हाला अपूर्णांकबद्दल नॉलेज असणं बेसिक नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे फक्त तुम्हाला एकदा सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय इतकी कमेंट करून द्या मग लगेच आपण पुढे जाऊयात ओके आय होप सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित येतच असेल ओके गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून बघा एकदा कमेंट करून द्या मला तुम्हाला आवाज वगैरे व्यवस्थित येतो याची मग आपण लगेच पुढे जाऊयात अपूर्णांक हा टॉपिक जो आहे म्हणजे तसं बेसिकली यावरती प्रश्न काही विचारले जात नाहीत पण कॅल्क्युलेशन करताना हा टॉपिक फार महत्वाचा पडतो कुठेही अपूर्णांकामध्येच कॅल्क्युलेशन येतात काळ काम वेग टॉपिक असेल स्पीड टाइम डिस्टन्स असेल मग तिथं तुम्हाला एक बेसिक गोष्ट लागते ती म्हणजे लसावी मसावी कसं काढायचा ओके लसावी मसावी आल्यानंतर दुसरं म्हणजे अपूर्णांकाचे काही नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे एकदा तुम्हाला आवाज येत असेल तर मला कमेंट करून द्या की तुम्हाला आवाज येतोय म्हणून मग आपण पुढे जाऊयात ऍक्च्युली uh, मला अजून माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ सुरू झालेला दिसत नाहीये तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय व्हिडिओ सर्वांना व्यवस्थित दिसतोय ओके okay, एक एक दहा सेकंद वेळ द्या दोन दिवस झालं नेटवर्कच्या इश्यूमुळेच आपले लेक्चर होऊ शकले नाही आहेत आय होप आजपासून तुम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत ओके okay, आवाज क्लिअर आहे सायली मॅडम लक्ष्मण सर पुंडलिक सर त्याच्यानंतर सोमनाथ सर ओके सर्वांना क्लिअर आहे एकदा थम करून द्या ओके ठीक आहे चला बघा फ्रॅक्शन त्याआधी आपण थोडस माझ्या अनअकॅडमी बद्दल बघून घेऊयात माझं नाव पवन पाटील आहे मी तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मॅथ आणि रिजनिंग त्याच पद्धतीनं स्ट्रॅटेगजी के फिजिक्स हे काही विषय शिकवतोय त्याच्यानंतर आज रात्री आपलं नऊ ते दहा अनअकॅडमीचं जे लर्निंग ऍप आहे अनअकॅडमीचं जे लर्निंग ऍप आहे त्याच्यावरती आपलं अन अकॅडमीच्या लर्निंग ऍप आप वरती आपलं बोट्स अँड स्ट्रीम हा टॉपिक आहे नाव व प्रवाह ओके तर त्यामुळं आणि तिथं बेसिक पद्धतीनं ते सर्व बेसिक पासून घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ते अटेंड करावं हीच इच्छा आहे एक मिनिट द्या मला फक्त चला ठीक आहे बघा मग पुढं अनॅकेडमी बद्दल सांगायचं तर अनॅक आता सर्वांना दिसत असेल व्यवस्थित थोडासा काही प्रॉब्लेम होता ओके ठीक आहे बघा सॉरी आता सर्वांना क्लिअर दिसत असेल तर एकदा थम करून द्या प्लीज एकदा थम करून द्या प्लीज एकदा थम करून द्या प्लीज सॉरी फॉर लेट एकदा थम करून द्या प्लीज आ, आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल आणि दिसत असेल तर एकदा थम करून द्या प्लीज हा चला ठीक आहे बघा तर अनअकेडमीच्या ह्याच्यावरती आज आपलं रात्री जे आहे बघा अनॅकॅडमीच्या लर्निंग ऍपवरती कोणतं लेक्चर आहे बोर्ड्स अँड स्ट्रीम लेक्चर आहे कोणतं बोट्स अँड स्ट्रीम त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो नाव प्रवाह अतिशय म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये काय हो एक दोन एखाद्या एक, एक मार्काला प्रश्न विचारला जातो आणि फक्त काही त्याच्यात कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट व्यवस्थित डोक्यात न गेल्यामुळे बऱ्याच मुलांना मुला तो जमत नाही तर ओके आज रात्री नऊ ते दहाला आपलं काय आहे अनअकॅडमीच्या लर्निंग ऍप वरती आपण नाव प्रवाह हो, म्हणजे बोर्ड्स अँड स्ट्रीम हा टॉपिक घेणार आहोत ओके मग बघा मॅथ आणि रिझनिंग स्ट्रॅटिजी के फिजिक्स करंट अफेअर्स अँड अन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे विषय मी शिकवतो हो प्लॅटफॉर्म सोबत तुम्ही एमपीएससी ला आता क्रॅक करू शकता अनअकॅडमी तुमच्यासाठी फ्री टेस्ट घेऊन येत आहे आणि स्कॉलरशिप बऱ्याच आपल्या अनअकेडमीच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला भेटतात तुमचा जर रँक जर आला स्कॉलरशिप मध्ये पहिल्या क्रमांकापासून तिसऱ्या क्रमांकापर्यंत तर तुम्हाला पूर्ण एक वर्षाचं सबस्क्रिप्शन मोफत भेटतं म्हणजे शंभर टक्के डिस्काउंट त्यावरती भेटतो जर तीन पासून तेराव्या क्रमांक म्हणजे चार पासून तेराव्या क्रमांकापर्यंत जर तुमचा क्रमांक असा असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट भेटतं आणि चौदा ते वीस तुमचा क्रमांक असेल तर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट भेटतं त्यामुळं तुम्हाला फार मोठं म्हणजे चान्स आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हटल्यासारखा की अन स्कॉलरशिप तुम्ही निवडू शकता ओके त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा इकडचा जो भाग दिसतोय तुम्हाला जेही ही एमपीएससी म्हणजेच राज्यसेवेच्या परीक्षा असतील किंवा कंबाईनच्या पेपर्स असतील त्याच्यावरती जे टेस्ट आहेत प्रिव्हियस इयर पेपरवरती टेस्ट तिथं घेत असतात ओके आणि अनॅकेडमी जे प्लस आहे प्लसचे अनेक फायदे आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ बघू शकता सर्व कोर्सेस एस जे आहेत ते फ्री आहे भारतातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवतात तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर केला जातो परीक्षेचीही पूर्ण तयारी करून घेतली जाते म्हणजे जा अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणजे तुमचा नामचा संबंध संपत नाही तर तुमच्याकडून परीक्षेचीही तयारी करून घेतली जाते आणि नेहमी डाऊट सॉल्विंग वगैरे सेशन्स असतात ओके सर्व मटेरियल तुम्हाला पीडीएफच्या माध्यमात दिलं जातं लाईव्ह टेस्ट सिरीज असतात तुम्ही एस ए वगैरे जरी लिहित असताल म्हणजे एम पी एस सी तर तुम्हाला त्याचंही म्हणजे चेकिंग आमच्या कडून करून घेता येतं अशा पद्धतीनं सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अनॅकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती भेटतात तर आता आपण आपल्या पूर्णांक्या टॉपिक कडे जाऊयात त्याआधी एकदा मला व्यवस्थित दिसतंय आणि आवाज व्यवस्थित येतोय एवढं कमेंट करून द्या आवाज येतोय ये दिसतोय असं लगेच पुढे जाऊयात आपण पटकन कमेंट येऊ द्या थोडीशी आधीच थोडा वेळ गेला टेक्निकल गोष्टींमुळे ओके ठीक आहे चला आय होप आवाज येतोय ओके ओके ठीक आहे चला थँक्यू थँक्यू फॉर युअर कमेंट ओके बघा अपूर्णांक जो टॉपिक आहे सगळ्यात आधी बेसिक पासून जातो अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक म्हणजे काय असतं बघा समजा एक भाकरी आहे काय आहे एक पूर्ण भाकरी आहे ही पूर्ण भाकरी आहे ओके या भाकरीमध्ये समजा आपण काय केलं की आ, ही एक भाकरी आहे म्हणजे पूर्ण भाकरी आहे आता अपूर्ण भाकरी म्हणजे काय असतं समजा जर आपण अर्धी भाकरी घेतली काय घेतली अर्धी भाकरी घेतली ही अर्धी भाकरी झाली ओके ए, एक मिनिट मित्रांनो सर मोबाईल नंबर ओके बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत कदाचित माझ्याच ह्याच्यामध्ये नेटवर्कमध्ये मा इश्यू असल्यामुळे मला दिसत नव्हतं जस्ट सेक ओके सर मोबाईल नंबर वगैरे देता येत नाही सर आवाज येत आहे ओके okay, थँक्यू अंकुश सर थँक्यू हा चला बघा मग बघा अपूर्णांक म्हणजे काय असतं ही जी भाकरी आहे एक भाकरी आहे समजून घ्या तर त्याच्यामध्ये किती भाग असतात जर चतकोर चतकोर क म्हणलं वन फोर्थ वन फोर्थ केलं तर असे चार भाग असतात मग या चार भागापैकी आपण समजा आता हे किती घेतलेले आहेत दोन भाग घेतलेले म्हणजे हे किती आहे अपूर्णांक आहे अपूर्ण आहे ओके okay, मग हे किती झाले हो एक छेद दोन झाले ओके म्हणजे बघा पूर्ण न असता काय असतं ते अपूर्ण असतं पूर्ण आपण म्हणतो बघा चत्कोर भाकरी दे म्हणजेच काय असतो वन फोर्थ वन फोर्थ असतं ओके किंवा मग अर्धी म्हणजे हे काय झालं म्हणजे पूर्ण नसणे समजा आपण इथं एक पाच भाग आहेत कोणती तरी काहीतरी वस्तू आहे ओके हे समजा पाच एकूण पाच भाग आहेत ओके त्या पाच भागापैकी आपण जर समजा ह्या दोन भागांना रंगवलं तर ते काय झालं आपण पूर्ण भागाला रंगवलं का नाही आपण काय केलं या पाच पैकी या पाच पैकी फक्त दोन भागांना रंगवलंय म्हणजेच काय झालं आज आला अपूर्ण अंक झाला ओके समजते ओके 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 एकदा थोडं आवाज म्हणजे थोडस पहिले पाच मिनिट थोडस बोलत राहा आवाज वगैरे येतोय सर व्यवस्थित असं कारण थोडस टेक्निकल इश्यू होता दोन दिवसापासून त्याच्यामुळे आज पहिला दिवस असला तरी थोडस ओके ओके थँक्यू मुंडे सर थँक्यू ठीक आहे चला मग बघा अपूर्णांक जो टॉपिक आहे ओके ओके थँक्यू सर थँक्यू अपूर्णांक जो टॉपिक आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी तर अपूर्णांक म्हणजे काय आता एक भाकरी असणं म्हणजे एक पैकी पूर्ण एक भाकरी खाणं म्हणजे हे झालं पूर्णांक ओके ज्याचा बघा आपण जे काल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की म्हणजे नंबर सिस्टीम बघितली होती आपण त्याच्यामध्ये मग काय काय बघितलं होतं कॉम्प्लेक्स नंबर बघितले म्हणजे जेही काही नंबर्स बघितले पूर्णांक आणि अपूर्णांक बघितलं होतं अपूर्णांकाबद्दल तुम्हाला मी काय सांगितलं ज्याच्या छेदामध्ये ज्याच्या छेदामध्ये हे जो छेद आहे हा अंश असतो आणि हा छेद असतो ज्याच्या छेदामध्ये एक सोडून एक सोडून असते आणि म्हणजे हा समजा ए भागिले बीच्या माध्यमातून जर आपण दाखवलं ए भागिले बीच्या माध्यमातून तर हा अंश झाला आणि हा छेद झाला हे तर बेसिक आहे ओके okay, बघा हा बी जो आहे तो बी कधीही काय नसतो शून्य नसतो आणि बी इज इक्वल टू वन नसतो जर बी इज इक्वल टू एक असेल जर खाली जर एक असेल तर ते काय होतं पूर्णांक होतं ऑटोमॅटिकली ओके okay, हा ठीक आहे आर्यन सर थँक्यू ओके okay. बघा मग तर याला काय म्हणतो आपण अपूर्णांक म्हणतो ज्याच्या छेदामध्ये शून्य नसू शक नसणार आहे आणि एक नसणार आहे हे क्लिअर झालं त्याच्यानंतर कन्सेप्ट जर बघितलं म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय किंवा अपूर्ण म्हणजे काय जे काम पूर्ण नाही जे आपण समजा तुम्हाला एखादा होमवर्क दिला म्हणजे दहा गणित दिलं त्या दहा पैकी तुम्ही तीनच सोडवलात तुम्ही पूर्ण केलात का हो नाही मग दहा पैकी जेव्हा तुम्ही दहा सोडवता ते झालं तुमचं पूर्णांक दहा पैकी जेव्हा तुम्ही दहा सोडवता ते झालं तुमचं पूर्णांक मग अपूर्णांक जो धडा आहे अपूर्णांक जे असते त्याचे किती दोन प्रकार असतात काय असतात दोन प्रकार असतात समजून घ्या साधे सोपे ओके आणि दोन्ही प्रकार आपल्यासाठी महत्वाचे आहेत अपूर्णांकावरती डायरेक्टली क्वेश्चन जरी कुठं विचारलं जात नसेल तर अपूर्णांक टॉपिक जे कन्सेप्ट आहेत त्याच्याशिवाय तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नाहीत म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे आणि तुम्ही जर क्लास थ्री क्लास फोरच्या एक्झाम देत असाल तर तुम्हाला शंभर टक्के यावरती प्रश्न विचारला जातो क्लास थ्री क्लास फोर मग त्याच्यात पोलीस भरती आरोग्य भरती ग्रामसेवक तलाठी सगळं चाल आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही सेंट्रलच्या एक्झाम देत असताल सेंट्रलची कोणती असू द्या रेल्वेची असू रेल्वे द्या आर आर बी असू द्या किंवा मग तुम्ही इव्हन बँकिंगच्या एक्झाम देत असताल तर याच्यामध्ये कुठं बघा सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला गणित विचारलं जातं सरळ रूप देणे ओके संक्षिप्त रूप देणे सिम्प्लिफिकेशन जे असतं ना त्यामध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो त्यामुळे याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहितीच पाहिजेत ओके okay. मग बघा अपूर्णांक अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात एक तर साधा अपूर्णांक त्याला आपण म्हणतो एकदम बेसिक आहे ज्यांना बेसिक माहिती आहे त्यांनी स्किप केला व्हिडिओ तरीही चालू शकतं पण जर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन वगैरे तुमचे चुकत असतील तर मात्र तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे ओके एक असतो साधा अपूर्णांक आणि दुसरा कोणता असता हो दशांश अपूर्णांक ओके okay, दशांश पूर्णांक आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात आज फक्त साधा पूर्णांक आपण बघणार आहोत ओके okay, साध्याचे पण काही प्रकार पडतात अजून पूर्णांकयुक्त पूर्णांक वगैरे तेही बघूयात सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये जाऊयात फक्त या दशांश पूर्णांकाबद्दल आता सध्या थोडं सांगून देतो कारण आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार नाहीत ओके एक मिनिट मित्रांनो ते म्हणतात ना अडचणी एक जर एकदा यायला लागल्या तरी कितीही अडचणी येतात ओके ठीक आहे चला बघा पूर्णांक बघतोय आपण साधा पूर्णांक आणि काय एक मिनिट ओके okay, साधा अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक ओके okay, तर बघा दशांश अपूर्णांकामध्ये काय असतं ए भागिले म्हणजे जे जोही छेद असतो तो काय असतो एक तर दहा असतो किंवा दहाच्या पट्टीत असतो काय असतो एक तर म्हणजे ए, 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 खाली छेदामध्ये सॉरी एच्या खाली छेदामध्ये काय असतं दहा असतो किंवा मग दहाच्या पट्टीतल्या संख्या असतात मग दशांश अपूर्णांक बघा कसा दिसतो आपल्याला शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट शून्य एक ओके शून्य पॉईंट शून्य शून्य एक अशा पद्धतीने हे काय होतं दशांश अपूर्णांक म्हणजेच काय असतो बघा याला आपण कसं लिहितो बघा याला कसं लिहितो आपण एच हे जर दहा असेल समजून घ्या किंवा मग शून्य पॉईंट एक ला कसं लिहितात असतो टेन रेस टू मायनस वन किंवा काय ओके तर बघा शून्य दशांशाच्या नंतर जेवढेही एक म्हणजे अंक असतील दशांशाच्या नंतर जेवढे अंक असतील तर त्याला काय करतो आपण तेवढे टेन रेस टू मायनस वन होतात मग बघा शून्य पॉईंट शून्य एक असेल असं असेल तर हे काय होतं शून्य टेन रेस टू मायनस दोन टेन रेस टू मायनस टू किंवा मराठीमध्ये दहाचा घातांक मायनस दोन असं म्हणतो आपण त्याला ओके तर झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट झिरो वन ओके अशा पद्धतीनं हे सगळं काय होतं दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला येणार आहे आता सध्या आज आपण काय बघणार आहोत साधा अपूर्णांक ओके साध्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक पहिला प्रकार असतो समजा साध्या अपूर्णांकामध्ये पहिला प्रकार काय असतो पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक ओके आता पूर्णांक युक्त म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये काहीतरी पूर्ण असते समजा आपण असं म्हटलो साध्या सरळ भाषेमध्ये की मी आज दीड भाकरी खाल्ली काय खाल्ली दीड भाकरी खाल्ली ओके दीड भाकरी खाल्ली म्हणजेच काय एक भाकर जी असते ती आपण पूर्ण खाल्लेली असते आणि वर अर्धी खाल्लेली असते म्हणजे हा एक जो आहे हा काय झाला पूर्ण झाला पूर्ण झाला आणि हा काय झाला अपूर्ण झाला ओके पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये पूर्ण पण असतं आणि काही अपूर्ण भाग पण असतो ओके त्याच पद्धतीनं बघा पूर्णांक युक्त पूर्णांक मध्ये तीन पूर्णांक तीन छेद चार घेतलं समजा ओके म्हणजे तीन भाग कसे आहेत याचे तीन भाग कसे आहेत पूर्ण आहेत तीन भाग कसे आहेत पूर्ण आहेत आणि तीन छेद चार भाग कसा आहे अपूर्ण आहे ओके काही भाग कसा असतो पूर्ण असतो आणि काही भाग काय असतो अपूर्णांक असतो म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण दोघं जिथे एकत्र असतात त्याला काय म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक सिम्पल बेसिक कन्सेप्ट आहे सगळ्या गोष्टी मध्ये लिहिता आल्या नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला मी जास्तीत जास्त थेरी लिहून दाखवतोय स्लाईडमध्ये त्या देता आल्या नाहीत आणि बेसिक आहे एकदम सगळ्या गोष्टी समजणार आहेत तुम्हाला काय शून्य येतो सर सध्या इथं लक्ष द्या कोण राजेश सर शून्य आणि चे आता इथं लक्ष द्या सर सध्या दुस कमेंट करत बसू नका ओके 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 मेन वर्ड इंग्लिश मध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करतो यू सर ठीक ठीक आहे चला बघा एक असतं म्हणजे साधा पूर्णांक आणि दुसरा काय असतो म्हटलं आपण पूर्णांकयुक्त पूर्णांक ओके साधा पूर्णांक आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक याला साध्या पूर्णांकालाच काय म्हणतो आपण व्यवहारिया पूर्णांक म्हणतो बघा व्यवहारी ओके आणि दुसरा कोणता असतो म्हटलं आपण पूर्णांक युक्त ओके okay, आता याचं आणि याचं कन्व्हर्जन पण बऱ्याच वेळेला आपल्याला लागतं कशासाठी तर बँकिंग मध्ये सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम येतात बघा ते घेणारच आहोत आजच घेणार आहोत आपण तीन पूर्णांक तीनशे पाच अधिक सात पूर्णांक दोनशे तीन अधिक दो आठ पूर्णांक तीनशे चार अशा पद्धतीचे जे न्यूमरिकल्स असतात ना ओके okay, हे बँकिंगमध्ये असतात किंवा सेंट्रलच्या ज्या हे एक्झाम असतात त्यामध्ये हे बेरीज वजावाकीच असते पण आपल्याला कमी वेळेमध्ये काढावं लागत असतात ओके तर हे काय आहे बघा हा सात पूर्ण आहे आणि हे दोनशे तीन काय आहे हा अपूर्ण आहे आठ पूर्ण आहे आणि तीनशे चार काय आहे अपूर्ण आहे ओके तर अशा पद्धतीनं पूर्णांक आणि अपूर्णांक या दोघांचं काय आहे इथं मिक्सर आहे तर मग बघा जेव्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो त्याला जर आपल्याला साधा अपूर्णांक किंवा त्यालाच काय म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर रूपांतरण करायचं असेल तर साधी सोपी गोष्ट आहे समजा ओके उलट झालं ठीक आहे चला तीन छेद दोन आहे काय आहे तीन छेद दोन आहे हा काय झाला साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक झाला मग या तीन छेद दोन ला म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाला किंवा साध्या अपूर्णांकाला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर आपल्याला म्हणजे कन्व्हर्ट करायचं असेल तर ते कसं करूयात आपण तीन छेद दोन मग याला भाग घालायचा बेन बे एक बे ओके बे एक बे त्याच्यानंतर जी बाकी तुमची उरते ती बाकीवर लिहायची हा काय झाला भागाकार झाला आणि भागिले दोन ओके मग याला जर पूर्णांक युक्तला जर याच्यामध्ये कन्वर्ट करायचं तर या दोघांचा गुणाकार एकदम म्हणजे हे आपण पाचवी सहावीला शिकलेलं आहे की तुम्ही पाचवी सहावीला शिकलेलं आहे पण बऱ्याच जणांचे कॅल्क्युलेशन याच्यामुळे चुकतात त्याच्यामुळे आपण घेतोय फक्त तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन व्हावं म्हणून ओके त्याच्यामुळं त्याच्यानंतर बघा फक्त एवढी गोष्ट आधी लक्षात घ्या हा काय झाला व्यवहारी किंवा साधा अपूर्णांक हा काय झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक ओके मग बघा ह्याला काय केलं मी तीन छेद दोन केलंय फक्त जो आलाय हा काय आहे भागाकार आहे हा भागाकार आहे आणि ही काय आहे बाकी आहे ही बाकी आहे ओके आणि हे जे आहे ते छेदात जे आहे ते जशास तसं ठेवायचं ओके तीन छेद दोन एवढं क्लिअर आहे सगळ्याला पूर्णांक युक्त पूर्णांक तुमच्या कमेंटला बघितलंच नाही मी सगळेजण व्यवस्थित आहेत शून्य आणि चारचा हे सर्व ओके चला ठीक आहे आज तुम्हाला गणित जे आहेत सोडवायचे ते आपण काय केलेले आहेत कागदावरच लिहून आणलेलं आहे समजून घ्या ते गणितच तुम्हाला तसेच देणार आहे ओके याच्यानंतर झालं बघा पूर्णांक आणि ओके याच्यानंतर एक असतो सममूल्य अपूर्णांक आता सममूल्य अपूर्णांक जे आहे भरतीच्या ज्याही परीक्षा असतात त्यामध्ये उदाहरण विचारलं जातं पण बाकीच्यांना काय पाहिजे माहिती पाहिजे समजा ए छेद बी आहे काय आहे ए छेद बी आहे आता प्रत्येकाचं सगळ्यांचं इकडे लक्ष आहे सगळ्यांचं इकडे लक्ष आहे एकदा काय करा तुमचं इंटरॅक्शन इकडे घेण्यासाठी आपण काय करूयात चला पंचावन्न चा वर्ग काय असतो सांगा चला पंचावन्न चा वर्ग कमेंट येऊ द्या थोडस मला वाटू द्या की तुम्ही सगळं खरं तुम्ही सगळे खरेच आहात असं वाटू द्या मला एकदा पंचावन्नचा वर्ग काय आहे तो सांगा चला बरं बघूयात ओके ओके चला ठीक आहे बघा पंचावन्नचा चा वर्ग कसा काढतो आपण हे शेवटची जी पाच पाच पंचवीस झाला आणि हे पाच सकाळ तीस झालं ओके एकदा शेवटचा अजून एक उत्तर देऊन द्या दे चला एकशे पंधराचा वर्ग काय येईल चला फक्त तुमचं लक्ष इकडे येण्यासाठी विचारतोय पंच एकशे पंधराचा वर्ग काय येईल पटकन येऊ द्या उत्तर पटकन येऊ द्या ओके हा चला बऱ्यापैकी जणांची उत्तर आहेत बघा हा पाच पंचवीस झालं आणि इथं काय करणार आपण अकरा गुणिले बारा करतो ओके ठीक आहे चला म्हणजे आहेत म्हणजे आहेत तुम्ही सगळे आहेत ओके बघा सममूल्य अपूर्णांक काढतोय सममूल्य सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला ए छेद बी आहे समजा काय आहे ए छेद बी आहे जर अंशाला हे बघा वरचं जे असते त्याला अंश म्हणतात न्युमरेटर आणि खाली जे असते त्याला काय म्हणतात डिनॉमिनेटर म्हणतात काय म्हणतात डिनॉमिनेटर म्हणतात हे अंश आणि हे छेद ओके अंश आणि हे छेद मग बघा ह्या अंशाला अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येनं गुंडलं अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येनं गुणलं तर आपल्याला काय भेटतं सममूल्य अपूर्णांक भेटत असतो काय भेटत असतो सममूल्य अपूर्णांक भेटत असतो म्हणजे याची आणि याची व्हॅल्यू कशी असते सारखी असते साध्या सोप्या सरळ भाषेत जर अंशाला आणि छेदाला समान काय केलं समान अंकानं गुंडलं तर आपल्याला काय भेटतं सममूल्य अपूर्णांक भेटतं त्याच पद्धतीनं जर अंशाला आणि छेदाला त्याच पद्धतीनं जर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भागलं जर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भागलं तर आपल्याला काय भेटतं हो त्याचा सममूल्य अपूर्णांक भेटतं हे झालं म्हणजे ए ए बी किंवा एक्सच्या फॉर्म मध्ये आता बघा अंक ठेवून बघूयात आपण समजा इथं एक छेद दोन आहे काय आहे एक छेद दोन आहे मग याचा सममूल्य अपूर्णांक का आपल्याला काय काढायचं असेल तर काय करायचं गुणिले पाच गुणिले पाच केलं काय केलं गुणिले पाच आणि गुणिले पाच केलं मग बघा हे किती झालं पाच एक पाच छेद पाच छेद दहा हे काय झालं सममूल्य अपूर्णांक झाला म्हणजे एक छेद दोन एक छेद दोन आणि पाच छे दोन, दोन काय झाले सममूल्य अपूर्णांक झाले म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांची व्हॅल्यू काय ते सारखी येते ओके क्लिअर आहे समजते थोडं थोडं का वरून जात आहे का जास्त बेसिक वाटायला लागले का जास्त बेसिक वाटायला लागले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वरती सगळ्यात आधी बेसिक आपण घेऊयात मग तिकडं प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती आपण काय म्हणजे लर्निंग ऍप जे आहे तिथं आपण याचे गणित न्यूमेरिकल सोडवणार आहोत ओके एकदम बेसिक इथं घेतोय समजतंय का, का जास्त बेसिक वाटायला लागलय का डोक्यावरून जायला लागलय तेरा दोनशे पंचवीसच्या नंतर पुढची कमेंट येऊ द्या मी तुम्हाला विचारतोय की समजतंय का, का जास्त वरून जायला लागलय का जास्त बेसिक व्हायला लागलंय ओके समजते ठीक आहे चला जास्त बेसिक तर होत नाहीये ना लक्ष्मी सर जास्त बेसिक होत होत नाहीये जास्त बेसिक होत नाहीये ना ओके okay, ठीक है बघा सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय लक्षात आलंय तुमच्या आता बघा पन्नास भागिले पन्नास भागिले साठ आहे काय आहे पन्नास भागिले साठ आहे आपण आधी काय बघितलो होतो ए गुणिले एक्स भागिले बी गुणिले एक्स हे दोघं काय झाले म्हणजे हे ए, ए चेद बी ला काय झालं तर हे सममूल्य होतंय त्याच पद्धतीनं आता काय करूयात गुणाकाराचं बघितलं एक्झाम्पल आपण भागाकाराचं एक्झाम्पल बघूयात याला जर मी बघा आता याला कितीनं म्हणजे याचं सममूल्य अपूर्णांक काय येऊ शकतो किंवा संक्षिप्त रूप म्हणतो त्याला आपण दुसऱ्या भाषेत बघा पन्नास छेद साठ जे आहे पन्नास छेद साठ आहे व्यवस्थित आहे सर ओके थँक्यू आर्यन सर थँक्यू बघा पन्नास छेद साठ आहे याला काय करतो मी अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भागतो किंवा गुणतो अंशाला आणि छेदाला जर समान संख्येनं भागलं किंवा गुणलं तर आपल्याला काय भेटतो सममूल्य अपूर्णांक भेटतो वाक्य ज्यांना लिहून घ्यायचंय त्यांनी लिहून घ्या वाटल्यास अंशाला काय अंशाला आणि छेदाला अंशाला आणि छेदाला ओके अंशाला आणि छेदाला समान संख्येने समान संख्येने भागले किंवा गुणले किंवा गुणले तर आपल्याला काय भेटते हो सममूल्य तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक आप भेटते ओके तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक आप भेटते ओके बघा मग बघा याला आपण काय करतोय पन्नास भागिले साठ आहे या अंशाला मी धाणं भागतोय आणि छेदालाही धाणं भागतोय मला काय भेटतोय पाचशे सहा मला काय भेटलं पाचशे सहा भेटलं म्हणजेच काय हो या पन्नास ला पाच छेद सहा कसं आहे पाच छेद काय आहे पाचशे सहा कसं आहे सममूल्य आहे समजा Okay, बर, ओके समजा मी काय केलं पाचशे सहा बरोबर पन्नास छेद साठ ओके पन्नास छेद साठ आता मी काय करतोय याला जर समजा याला गुणिले दोन केलं याला गुणी दोन केलं तर काय येतोय दहा भागीले बारा येते दहा भागीले बारा येते म्हणजे याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू या तिन्हीची व्हॅल्यू जर का, म्हणजे काय असते बघा सगळ्यांची व्हॅल्यू कशी येत जाते सेम येत जाते त्याला काय म्हणतो Uh, सममूल्य अपूर्णांक ओके थँक्यू सर थँक्यू आवाज येतोय थँक्यू सर ओके तर याला काय हे काय झालेत हो एकमेकाचे सममूल्य अपूर्णांक झाले तर सममूल्य अपूर्णांकावरती एक दोन बेसिक उदाहरणं घेऊन पुढे जाऊयात ओके एक दोन बेसिक उदाहरणं घेऊन पुढे जाऊयात पटकन सांगा याचं उत्तर काय येईल आता ओके पुंडित तरगुडे सर राजेश जाधव सर सुगत सर आता याचं उत्तर सांगा मला बघा थोडंसं इथं मिस्टेक आहे तशी अपूर्णांक व्यवस्थित त्यामुळंच आजची जी उदाहरणं आहेत मी हातानच लिहिणार आहे काय आहे बघा पस्तीस भागिले त्रेसष्ट दुसरं आहे सातशे नऊ तिसरं आहे छप्पन्न भागिले बहात्तर ओके आणि डी काय आहे एक्क्याण्णव भागिले एकशे सतरा तर याच्यापैकी जो समू किंमत वेगळी आहे म्हणजे किंवा सममूल्य अपूर्णांक नाही आहे ऑप्शन काय येईल ओके okay, सोमनाथ सर म्हणताय पस्तीस भागिले त्रेसष्ट ओके okay, ठीक आहे दिसत नाही सर दिसत नसेल तर एकदा बॅक झोन मध्ये या राजेश सर म्हणजे व्यवस्थित दिसायला लागेल एकदा बॅक झोन मध्ये या म्हणजे दिसायला लागेल नक्कीच ओके okay, कुणाचं ए येत आहे बरं बऱ्यापैकी जणांचं सगळ्यांचं ए येत आहे सगळ्यात आधी उत्तर सोमनाथ सरांनी दिलेलं आहे म्हणजेच मयूर सरांनी दिलेलं आहे एकदा बाकी सर्वांना दिसतंय का राजेश सरांचं असं म्हणणं आहे की दिसत नाही सर सर्वांना दिसतंय का दिसत असेल तर एकदा दिसतंय असा मेसेज टाका ओके छप्पन्न भागीले बहात्तर म्हणतात ओके द्या उत्तर येऊ द्या पटकन हा दिसतय ठीक आहे चला चला थँक्यू ठीक आहे बघा काय करावं लागेल आपल्याला इथं अंशाला आणि छेदाला से समान संख्येनं भाग घालायचा आपल्याला काय करायचंय बघा अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भाग घालायचा मग बघा पस्तीस आणि त्रेसष्टला सात न भाग जातोय सातापाचे पस्तीस आणि सात नऊ त्रेसष्ट हे काय आलं पाच भागिले नऊ आले किती आले पाच भागिले नऊ आले सातापाचे पस्तीस सात नव्हे त्रेसष्ट सात भागिले नऊ आहे हे ओके म्हणजे बघा इथंच आपल्याला कळतंय एक तर ए उत्तर असेल एक तर बी उत्तर असेल याला तर संक्षिप्त रूप जाणार नाही बघा ही मूळ संख्या आलेली आहे मूळ संख्येला अजून एक सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येनं मूळ संख्येला भाग जात नाही एक किंवा तीच संख्या सोडून ओके मग बघा याला बघा छप्पन दिसतंय बहात्तर दिसतंय याला हे कशाने आठ न भाग जाऊ शकतो का हो आठ आट न सत्ते छप्पन त्याच्यानंतर आठ नवे बहात्तर बघा आठीस सत्ते छप्पन आठ नवे बहात्तर हे किती आले हो सात छेद नऊ आलं ओके बघा याला आणि तेराचा ते पा त्याच्या ते आधीच तुम्हाला सांगितलं होतं की एक ते तीस पर्यंतचे पाडे एक ते तीस पर्यंतचे वर्ग एक ते वीस पर्यंतचे घण तुम्हाला पाठच पाहिजेत सिंपल सिंपल आहे कॅल्क्युलेशन मग बघा तेरी, तेरी सत्ते ते एक्याण्णव मग तेरी नव्हे म्हणजे बघा हे पण सातशे नऊ आलंय हे पण सातशे नऊ आले आणि हे पण सातशे नऊ आलंय आणि पस्तीस छेद त्रेसष्ट काय येत आहे पाच छेद नऊ येत आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए काय आहे हो आपलं तो किंमत वेगळी आहे किंवा तो काय नाहीये सममूल्य अपूर्णांक नाहीये बाकी हे तीन जे आहेत हे तीन जे का आहेत काय आहेत एकमेकाचे सममूल्य अपूर्णांक आहेत आय होप प्रत्येकाला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय समजलं असेल एकदम बेसिक आहे एकदम बेसिक आहे ओके पण प्रत्येकाला समजला असेल ओके नेक्स्ट गणित देतोय बघा नेक्स्ट गणित देतोय ठीक आहे व्यवस्थित सिली मिस्टेक कुणी टेन्शन घेऊ नका की जास्त बेसिक होते म्हणून पुढच्या पुढचं जे लेक्चर असेल राजा अपूर्णांकावरचं त्याच्यामध्ये ऍडव्हान्स असेल आता बेसिक ज्यांना येत नाहीये सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय म्हणून आपण घेतोय ओके पुंडलिक सरांचं उत्तर आलेलं आहे सगळ्यात आधी व्यवस्थित विचार करायचे व्यवस्थित विचार करायचे अंशाला आणि छेदाला दोन्हीही दोन्ही दोन्हींना पण अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भाग घालायचं काय करायचंय समान संख्येनं भाग घालायचे कुणाचं सी येतंय कुणाचं डी येतंय या गणितात बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते वेळ घ्या पण सोडवा पटकन ओके गणपती मुंडे सरांनी लॉक केल्यासारखं केलंय डी डी ते बघा येऊ द्या पटकन अजून दोघांच्या ओघांची उत्तर आले की लगेच पुढे जाऊयात फार बेसिक आहे आपल्याला बराच पार्ट घ्यायचा आहे अजून फार बेसिक आहे बराच पार्ट घ्यायचा आहे आपल्याला आधी स्लाईडमध्ये आपण जास्त हे अपूर्णांकाचा भाग असल्यामुळे मध्ये लिहिता आला नाही बऱ्यापैकी भाग ओके मला तुमची उत्तर येत नसली की मला टेन्शन येतं की आता म्हणजे काय नेटवर्कचा वगैरे इशू झाला का काय म्हणून त्यामुळं उत्तरं येऊ द्यात ओके बी म्हणतंय कुणी डी म्हणतंय अमर सरांचं डी उत्तर आलंय राजेश सरांचं बी उत्तर आलंय ओके ठीक आहे चला बघा इथं ज्यांचं ज्यांचं बी उत्तर जाऊ द्या आपण बेसिक पासूनच जाऊयात बघा सात याला आणि याला पाच न भाग जातो ओके याला आणि याला पाच न भाग जातो डायरेक्टली पाच एक पाच असं करण्यात बसण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणीस पाच पंच्याण्णव आणि याला जेव्हा मी पाच न भाग घालेले याला पाच न भाग घालेला अठरा येईल बघा मी याला न किंवा न भाग घालत नाहीये मी काय करतोय मी काय करतोय पाच न भाग घालतोय ला पाच न भाग जातो नव्वदलाही पाच न भाग जातो ओके तर मग हे काय आलंय एकोणीस भागले अडोतीस आता यात तीनशे एकसष्ट ही एक तर मुळात विषम संख्या आहे तीनशे एकसष्ट ही एक तर मुळात विषम संख्या आहे ही समसंख्या आहे ओके इथं दोन वगैरे तर भाग जायचं काही संबंध नाही याला बाजूला ठेवूयात बघा पुढे जाऊयात हे अडोतीस आहे इथं छत्तीस आहे या दोन्ही संख्याला भाग दोन भाग जाऊ शकतो आणि जर पाढे पाठ असतील ओके आय होप प्रत्येकाला पाठ असतील तर बघा एकोणीस म्हणजे दोनचा जर भाग घातला आता इथं असं वाटतं आपल्याला की एकोणीसचा भाग घालतोय का तर राजा नाही एकोणीसचा भाग बसत नाही तर काय बघा याला दोन न भाग घाला मग बघा बे एक बे उरला एक बे नवे अठरा म्हणजे एकोणीस दोन्ही अडोतीस अठरा दोने छत्तीस ओके एकोणीस भागिले अठरा आलं त्याच्यानंतर बघा इथंही बघा चार चारनं बघा हे शहात्तर दिसतंय बहात्तर दिसतंय आपल्याला इथं एकोणीसचा भाग येतो म्हणजे उत्तर एकोणीस येतं पण याला भाग कशाने घालायचंय चार न भाग घालायचंय म्हणजे एकोणीस चौक शहात्तर मग बघा हे किती झालं अठरा चौक बहात्तर मग हे पण एकोणीस भागिले अठरा आलंय हे पण एकोणीस भागिले अठरा आलंय हे पण एकोणीस भागिले अठरा आलंय कदाचित कदाचित ज्यांचं उत्तर बी आलेलं आहे त्यांना असं वाटलं असेल हे एकोणीस गुणिले एकोणीस असतं तीनशे एकसष्ट ओके हे अठरा गुणिले अठरा झालं मग आपल्याला थोडस कन्फ्युजन होतं पण आपल्याला इथं काय करायचं सममूल्य अपूर्णांकामध्ये जर तुम्ही अंशाला जर एक्स न भाग घालत असाल तर छेदाला पण एक्स नच भाग घालायचा तुम्हाला अंशाला जर एक्स न भाग घालत असाल तर छेदाला पण एक्स नच भाग घालायचं ओके त्यामुळं इथं सममूल्य अपूर्णांक किंवा त्यांचं सगळ्यांचं संक्षिप्त रूप येतं एकोणीस भागीले अठरा ज्याचं संक्षिप्त रूप एकोणीस भागीले अठरा येत नाही ते काय आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओके ओके आर्यन सर तुमचं बी आलंय त्याच्यानंतर लक्ष्मण सर तुमचं बी आलंय ज्यांचं बी आलं होतं राजेश सरांचं पण बी आलं होतं ज्यांचं बी आलं होतं त्यांना त्यांची चूक लक्षात आली का त्यांना त्यांची चूक लक्षात आली का अजून एकदा रिपीट करू ज्यांचं उत्तर बी आलं होतं त्यांना त्यांची चूक लक्षात आली का अजून एकदा रिपीट करू प्लीज प्लीज कमेंट करा पटकन कमेंट करून द्या की तुमची चूक तुम्हाला लक्षात आली का अजून एकदा रिपीट करू बेसिक आहे मित्रांनो पण कन्सेप्ट क्लिअर होऊन जायला पाहिजे पटकन कमेंट येऊ द्या हो लक्षात आलंय म्हणजे सर्वांना पुढे जाऊयात पुढे जाऊयात ओके ठीक आहे चला तुमच्या कमेंट येत नाही आहेत म्हणजे आपण पुढे जाऊयात बघा हा शेवटचा अपूर्णांक आहे व्यवस्थित मायनस आणि प्लस बघायचा आहे ओके बारा भागिले मायनस सोळा वजा सोळा कॉमा काय आहे पन मायनस पंधरा भागिले साठ ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी हे कुणाला समजत नसेल तर त्याच्यासाठी मी लिहितोय एकवीस भागिले अठ्ठावीस कॉमा सत्तावीस भागिले प्रत्येकानं वेळ घ्यायचंय वेळ घ्यायचंय पण प्लीज प्रत्येकानं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा आधीच सांगतोय वजा कुठं आहे अधिक कुठं आहे त्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या आणि त्याचं उत्तर काढा ओके तुम्हाला पूर्ण एक मिनिट वेळ देतो मित्रांनो पण व्यवस्थित विचार करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला समजलंय आपण पुढच्या पॉईंट कडे जाऊयात चला लक्ष्मण सरांचं उत्तर ए आलंय त्याच्यानंतर अजित सरांचं उत्तर बी आलंय शीतल मॅमचं उत्तर ए आलंय जोडीतील संख्या समान आहेत समान आहेत ओके राजेश सर म्हणतात की बी इज करेक्ट आन्सर ओके वी विल चेक चला अजून कोणी राहिले प्रयत्न करायचं मी सोडवत आहे बघा कुणाचं उत्तर बरोबर आलंय अजित सरांचं बी आलंय राजेश सरांचं बी आलंय त्याच्यानंतर शीतल मॅमचं बी आलंय शीतल मॅमनी पार्टी चेंज केलेली आहे ओके ठीक आहे चला बी वरती ठीक आहे म्हणजे तुम्ही अजून प्रयत्न करताय तुमचं जर चुकत आहे नंतर तुम्ही म्हणजे बरोबर उत्तर देताय म्हणजे अजून प्रयत्न चालू आहेत तुमचे ओके ठीक आहे चला ग्रेट चुकत असेल तर चुकत असेल पण प्रयत्न करत राहा ओके ठीक आहे चला बघा आपण सोडूयात बघा इथं काय म्हणताय खालीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या समान आहेत किंवा त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांची व्हॅल्यू सेम पाहिजे आपल्याला आता बघा बऱ्याच जणांनी ए उत्तर दिलं ए कसं काय दिलं उत्तर राजा बघा याला, चारन याला चारन चा... चार न भाग जातोय याला चार न भाग जातो मी त्याला आधी संक्षिप्त रूप करून घेतोय मग बघा चारित्रिकम बारा चार चौक सोळा म्हणजे मायनस तीन भागिले चार हे आपलं काय आलंय उत्तर आलंय मग त्याच्यानंतर बघा याला किती पाच न भाग जातो याला पाच न भाग जातो ओके मायनस तीन म्हणजे डायरेक्ट आधी वजा देतोय पाच त्रिक पंधरा त्याच्यानंतर हे किती बारा पंचे साठ मग बघा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे वजा एक छेद चार येत हे किती येतंय वजा एक छेद चार याची व्हॅल्यू येते वजा तीन छेद चार ओके आणि सगळ्यात आधी एक अजून एक बेसिक गोष्ट सांगून देतो सगळ्यात आधी अजून एक बेसिक गोष्ट सांगून देतो मायनस ए छेद बी हे पण काय असतं ए छेद बी वजा ए छेद बी याच ही आणि या ही एकच गोष्ट झाली ही आणि ही एकच गोष्ट झाली किंवा जर तुम्ही असंही वजा चिन्ह दिलात हे वजा असं सेंटरला देऊन जरी दिलात तर या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू काय होते हो या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू सेमच होते ओके ओके काय नो सर काय म्हणताय समजलं नाही सुगत आ, सुगत सर नो no, काय म्हणताय तुम्ही समजलं नाही तर बघा त्या तिकडं गणिताकडे जाण्याच्या आधी ही एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतोय की वजा ए छेद बी असेल बरोबर ए छेद वजा बी असेल किंवा असं सेंटरला वजा दिला असेल आणि ए छेद बी दिला असेल तर या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू जी आहे या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू सेम असते ओके एवढं क्लिअर आहे प्रत्येकाला हे बेसिक कन्सेप्ट आहे समजतंय सर ओके ठीक आहे थँक्यू समजतंय त्याच्याबद्दल तुम्ही समजून घेताय तुमचं लक्ष आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय ओके ठीक आहे बघा एकदम बेसिक आणि एकदम हळू जात आहोत आपण ओके बघा आता बऱ्याच जणांचं उत्तर बी आलं होतं आणि ते की जे की बरोबर उत्तर आहे इथं बघा सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे काय आपल्याला काय करावं लागतंय व अंशाला जर तुम्ही एक्स न भागलात तर छेदाला पण एक्स न भागायचंय अंशाला ज्या संख्येनं भागताल त्याच संख्येनं छेदाला भागायचंय अंशाला ज्या संख्येनं भागताल त्याच संख्येनं छेदाला भागायचं एवढं क्लिअर आहे मग बघा सात त्रिक सॉरी एक मिनिट ओके बघा सात त्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस बघा हे किती आलं हो वजा तीनशे चार आलंय हे किती आलंय वजा तीनशे चार आलंय ओके एक याची व्हॅल्यू काय आली वजा तीनशे चार मग हे बघा काय आहे नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस म्हणजेच बघा तीन छेद वजा चार आलाय मग ज्यांना असं वाटू शकतंय ज्यांना असं वाटू शकतंय की सर इथं वजा तीन छेद चार आहे आणि इथं तीन छेद चार आहे तर हे वेगळं आहे का तर तसं नाही रे राजा जर अंशाला वजा असेल किंवा छेदाला वजा असेल तरी ती काय असते व्हॅल्यू किंवा असं जरी लिहिलं असेल तरी ह्या तीन व्हॅल्यू काय असतात सारख्या असतात ज्यांना माहिती नाहीये त्यांनी हे गोष्ट लिहून ठेवा ओके okay? ज्यांना माहिती नाहीये त्यांनी म्हणजे तुमच्या मार्जिन मध्ये वगैरे ही गोष्ट लिहून ठेवा जर वजा वर असेल वजा खाली असेल वजा असं सेंटरला असेल तर तीन इंची व्हॅल्यू काय असते सारखी असते ओके okay? मग त्या पद्धतीनं आता ह्या गोष्टी मी बघा थोडस फास्ट घेऊन टाकतो अठरा एका अठरा अठरा त्रिक चौपन वजा एकशे तीन झालं हे वजा एकशे तीन नऊ एक नऊ पण इथं तर वजाच नाही आहे हे जर वजा असेल तर हेही वजा यायला पाहिजे होतं तरी बघा नऊ चौक छत्तीस एकशे चार येतंय मग बघा हे सोळा सोळा हे वजा एक झालं त्याच्यानंतर चा, हे चारित्रिकम बारा आहे वजा एक छेद तीन झालं ओके त्यामुळं आपलं ऑप्शन क्रमांक बी येत आहे प्रत्येकाला समजलंय का प्रत्येकाला समजलंय का नाहीतर मी काय करतो थांबा ऑप्शन जे बी आहे ते आपलं अजून एकदा रिपीट करून टाकतो मी ऑप्शन बी एकदा रिपीट करून टाकतो जे की आपलं उत्तर आहे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो वजा एकवीस छेद अठ्ठावीस ओके बरोबर म्हणजे समान आहे म्हणजेच काय सत्तावीस भागिले छत्तीस असं आपण उत्तर काढलंय बघा मग सात्रीक एकवीस सात चोक अठ्ठावीस म्हणजेच काय झाले वजा तीन छेद चार बरोबर हे सॉरी इथं वजा झाले ह्याचं विसरलो नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस म्हणजेच तीन छेद वजा चार तर हे दोन काय असतात समान असतं ओके ऑप्शन क्रमांक बी सगळ्यांना क्लिअर आहे ओके ठीक आहे मुंडे साहेब ठीक आहे चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन घेतोय नेक्स्ट क्वेश्चन घेतोय चला बघा आता काय आहे अपूर्णांक जे आहे आपले अपूर्णांक जे असतात त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट जर कोणता प्रश्न विचारला जात असेल नाइन्टी नाईन पर्सेंट वेळा ओके आतापर्यंत जास्तच बेसिक होतं आपण थोडंसं आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तिकडे चाललोय ओके तरीही आजचं जे पूर्ण लेक्चर आहे ते पूर्ण बेसिकच असणार आहे पूर्ण लेक्चर आजचं बेसिकच आहे ओके तर बघा आपल्याला काय करायचंय हो खालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी संख्या आहे किंवा आपल्याला काय प्रश्न विचारला जातो खाली अपूर्णांक दिलेले असतात चार अपूर्णांक दिलेले असतात त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम विचारला जातो किंवा इथं सर्वात मोठी संख्या विचारलंय किंवा मोठा अपूर्णांक विचारला जातो किंवा लहान संख्या कोणती विचारला जातो किंवा लहान अपूर्णांक कोणता असं विचारलं जात आता याचे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला मी इथं तेवढं सांगू सांगत बसणार नाहीये आपण काय करणार आहोत ज्याही प्रश्नाचं उत्तर निघत नाही ते शेवटी काय असतं हो शेवटी काय असतं यांचा आपल्याला म्हणजे भाग घालून दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं आणि जोही काही मोठा अपूर्णांक आहे तो काय असतं त्याचं उत्तर असतं अशा पद्धतीनं हा काय आहे एक म्हणजे गणित आहे किंवा गणिताचा प्रकार आहे अपूर्णांकाच्या धड्यावरती जो की अतिशय महत्वाचा आहे तर याचं उत्तर कोणतं आहे एकदा थोडंसं कमेंट करून द्या एबीसीडी पैकी मग आपण मी तुम्हाला ज्यांना आलं नाही त्यांना शिकवतो हो ज्यांना बऱ्याच जणांना हे येत आहे बऱ्याच जणांना हे येत आहे त्याच्यामुळे आपण वेट करूया तुमच्या उत्तराच्या उत्तरासाठी ओके लक्ष्मण सरांचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करा आता इथं तुम्हाला बघा पाढे पाठ असणं फार महत्वाचं आहे ओके पाढे पाठ असणं फार महत्वाचं आहे अजून एकदा रिपीट करून देतोय की आज रात्री नऊ ते दहा नऊ ते दहा आपलं कशावरती अनॅकडेमच्या लर्निंग वरती लर्निंग आप वरती आपलं लेक्चर आहे बोट्स अँड स्टीम्स काय बोट्स अँड स्टीम्स ओके तर ते कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट असून घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तिकडचं लेक्चर नक्कीच अटेंड करा ओके अजित कोलेकर सरांचं पण सी उत्तर आलंय राजेश सर म्हणताय सी इज करेक्ट आन्सर ओके कॉन्फिडन्स मस्त आहे राजेश सरांचा त्याच्यानंतर सुगत सर ए दिलंय बरं ठीक आहे चला ट्राय करताय तुम्ही ट्राय करताय द्या पटकन एक दोघांची उत्तर आली की लगेच आपण पुढे जाऊयात काहीच नाहीये तुम्हाला इथं भागाकार करायचं आणि दशांश अपूर्णांकात उत्तर काढायचं आहे ओके सर्वांचं सी उत्तर येतंय ठीक आहे चला आपण सोडवायला सुरुवात करूयात बघा अजित अंजली मॅमनी पण उत्तर दिले सी ओके ठीक आहे तिघांनी चौघांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आणि बऱ्यापैकी जणांचं उत्तर सी आलेलं आहे ओके ठीक आहे चला बघा तेरा भागीले एकवीस आहे आता बघा इथं काही नियम असतात म्हणजे नियम काय असतात थोडक्यात सांगून देतो समछेद अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक ओके किंवा मग म्हणजे सम, समच्छेद समच्छेद म्हणजेच काय हो ज्यांचा छेद जो आहे ज्यांचा छेद काय असतो का समान असतो ओके बघा पाच छेद अकरा ह्या गणिताकडे आत्ता जात नाहीये त्याच्या आधी थोडीशी एक कन्सेप्ट सांगून देतोय पाच छेद सहा कॉमा आठ छेद सहा मला एक सांगा याच्यामध्ये कोण मोठा असेल हो ए ऑप्शन आहे हे बी ऑप्शन आहे हे सी ऑप्शन आहे ओके ह्या एबीसी पैकी कोण मोठा असेल हो जेव्हा छेद कसा असतो छेद समान असतो छेद समान असतो तेव्हा कोण मोठा असेल ह्या एबीसी पैकी ओके लक्ष्मण सर म्हणतात सी ठीक आहे चला ओके ठीक आहे चला मी सांगून देतो बघा जेव्हा छेद समान असतात काय असतात जेव्हा छेद समान असतात तर ज्याचा अंश मोठा असतो ओके ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो जेव्हा छेद समान असतात बघा सर्वांचा छेद कसा आहे समान आहे सहा, सह, सहा 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 ओके म्हणजे खालच्याचा काही विचार करायची गरज नाहीये मग ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक कसा असतो मोठा असतो ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा हे झालं एक समच्छेद समच्छेद अपूर्णांक ओके okay, त्याच्यानंतर बघा अ हे बाकी आपण जे बघतोय ते सध्या भिन्न छेद अपूर्णांक आहे आता ऍक्च्युली हा बेसिक शिकवताना असा प्रॉब्लेम होतो की म्हणजे की कुठंपर्यंत बेसिक जायचं कुठंपर्यंत बेसिक जायचं हा एक प्रॉब्लेम असतो मग त्याच्यानंतर बघा समज छेद अपूर्णांक बघितलात आता समजा हे तीन भागिले सात असेल कॉमा तीन भागिले अकरा असेल कॉमा तीन भागिले सतरा असेल तर आता मला सांगा या तीन पैकी कोणता मोठा असेल हे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक सी ओके बघा सगळ्यात आधी तर इथं जे त्यांचे अंश आहेत सम अंश अपूर्णांक ओके त्यांचे जे अंश आहेत अंश कसे आहे तो समान आहेत जेव्हा अंश समान असतो जेव्हा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद मोठा ज्याचा छेद मोठा ती सगळ्यात कशी असते छोटी असते ओके थोडं उत्तर क्रमांक ए देत कोणी कोणी ओके म्हणजे मोठा अपूर्णांक कोणता हे तुम्ही सांगतायत तर बघा हे तीन छेद सात कसा असे आहे मोठा आहे एकदा रिपीट करतोय मी काय सांगतोय जेव्हा अंश आहेत अंश काय आहेत सर्वांचे समान आहेत समान अंश असतील समान जर अंश असतील तर त्यांचा जो छेद आहे ज्याचा छेद छोटा आहे ज्याचा छेद छोटा आहे तो अपूर्णांक कसा असणार आहे मोठा आहे म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आता हे तीन छेद सात आहे क्वामा तीन छेद सतरा आहे तर बघा पाय कोण ओढणारा मोठा आहे हा सात जो आहे छोटा आहे आणि सतरा मोठा आहे तुमचा पाय ओढणारा जर मोठा व्यक्ती असेल तर असे, तुम्ही वर जाऊ शकत नाही आणि जर समजा पाय ओढणारा छोटा व्यक्ती असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता तर अशा पद्धतीनं ह्या दोन बेसिक गोष्टी तुम्हाला सांगून दिल्या आहेत की समच्छेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक ओके याच्यानंतर वाटल्यास लगेच इथे एक उदाहरण तयार करून आपण देऊयात ओके सध्या आता काय करूयात आपण जो गणित आपण फळ्यावरती लिहिलेला आहे जो गणित आपण फळ्यावरती लिहिलेला आहे त्याच्याकडे जाऊयात ऑप्शन क्रमांक सी उत्तर दिले बऱ्याच जणांनी ठीक आहे चला ओके बघा तेरा छेद एकवीस आहे आता एकवीस न तेराला डायरेक्ट भाग जात नाही म्हणून काय घेतलं शून्य म्हणजेच आता बघा इथं दशांश अपूर्णांकामध्ये मध्ये आपण रूपांतर रूपांतर करत आहोत ओके हाय राहुल उगले सर हाय गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरनून सर्वांना हाय सर्वांना गुड आफ्टरनून बघा इथं काय आता तेरा भागिले एकवीस आहे मग आता इथं तुम्हाला एक बेसिक गोष्ट अशी आहे की तुम्हाला एकवीसचा हा पाठ असणं आवश्यक आहे एकवीसचा पाढा पाठ असणं आवश्यक आहे आता तेरा भागिले एकवीस दिले तेरा भागिले एकवीस मग काय करतो आपण एकवीस ना तेराला भाग जातो का नाही तेरा ही संख्या एकवीस पेक्षा छोटी आहे त्याच्यामुळे बघा मग इथं दशांश घेतलाय मग हे किती झालं एकशे तीस झालं मग बघा एकवीस पाचा पाचोदर्श एकवीस सख सव्वीस असे एकवीस सख सव्वीस असे उरले चार ओके okay, उरले चार मग एकवीस दुनी पण करू शकत नाही अजून इथं झिरो पॉईंट सिक्स वन असं काहीतरी येईल असं काहीतरी येईल मग बघा पुढचं लगेच काढत नाहीये आधी आपल्याला किती डिजिट पर्यंत काढावं लागत आहे ते बघून घेऊयात इथं बघा हे अकरा भागिले सतरा आहे अकरा भागिले सतरा मग बघा इथं शून्य पॉईंट याला पण दशांश येतोय त्याच्यानंतर अकरा भागिले सतरा तर किती हो सतरानं कितीचा भाग बसेल आता हे झालं एकशे दहा इथं दशांश दिल्यावर मग सतरा पाच पंच्याण्णव सत्री सख दरसे सतरा पाचशे सॉरी सत्री सख बारो दरसे सतरा पाच सतरा पाचव्या पंच्याऐंशी सत्री सख दरसे एकशे दोन म्हणजे बघा एकशे दोन उरले आठ मग सतरा सतरा एक सतरा 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 त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट मग इथं किती पंच सतरा पाचशा पंच्याऐंशी होतात म्हणजे इथं भाग कितीचा बसेल हो चारचा बसेल बघा अजून एकदा रिपीट करतो माझ्याकडून सतराचा पाडा जरा चुकल्यासारखा झाला सतरानं आपण एकशे दहाला भागतोय ऍक्च्युली अकराला भागत होतो पण भाग जात होता म्हणून इथं काय दिलाय आपण दशांश देऊन घेतलेला आहे दशांश देऊन घेतलेला आहे मग एकशे दहा झालं सतरा पाच पंच्याऐंशी सत्री सख दुव दरसे उरले आठ मग ला भाग जात नाही दशांश दिलेला आहे मग हे झालं ऐंशी सतरा चोक अडुसष्ट सतरा चोक अडुसष्ट हे झालं झिरो पॉईंट सिक्स फोर हे झिरो पॉईंट सिक्स वन आलं होतं हे नऊ छेद तेरा आहे मग इथं तेराचा भाग बा, भाग बसत नाही म्हणून आपण काय घेतला दशांश घेतला हे झाले नव्वद तेरा तेरापाच्या पासष्ट तेर संघ अठ्ठ्याहत्तर तेरीस सत्तीस एक्क्याण्णव असं होत आहे मग आपल्याला काय करावं लागेलो तेरा तेरापाच्या पासष्ट तेर संघ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि हे किती झाले बारा ओके मग ह्याला हे शून्य घेऊन टाकला ओके इथं हा काय करणार आपण सगळ्यात मोठी संख्या विचारली होती ओके इथं काय केलं मग आपण तेरा तेरापाचा कुठं तुम्हाला दिसलंय मला सांगा कुठं तुम्हाला दिसलंय कुठपर्यंत तुम्हाला दिसलंय हा थोडा कालपासून होतोय ठीक आहे हे हे गणित हे गणितापर्यंत पुरांना ह्या गणितापर्यंत सर्वांना दिसलंय का ह्या गणितापर्यंत सर्वांना दिसलंय का बघा इथंपर्यंत सर्वांचं झालंय का तेरी, average, तेरी नवे सत्रोदर्शे ओके मग हे झिरो पॉइंट सिक्स इथंपर्यंत सर्वांचं झालंय का इथंपर्यंत सर्वांचं झालंय का हे गणित झालंय हा ठीक आहे चला आपण काय करूयात हे एक गणित होतं पण आपण डायरेक्ट पुढे जाऊयात हे दिसलंय हे दिसलंय का सर्वांना हा हे ह्या गणितापर्यंत झालंय का हे, हे, हे दिसलंय बरं ठीक आहे थांबा एक मिनिट सर्वांना व्यवस्थित दिसत असेल तर एकदा थंब करून द्या प्लीज ओके 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 ठीक आहे चला हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे सॉरी 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 बघा अपूर्णांकाचा हा ओके ठीक आहे ठीक आहे आता सर्वांना दिसलंय मला समजलं सर्वांना दिसलंय बघा अपूर्णांकाचा गुणाकार ओके आता ओके ठीक आहे चला बघा ए छेद बी आहे समजा ए छेद बी आहे ए छेद बी आहे गुणिले बी छेद सी आहे बी छेद काय आहे सी सॉरी काय घेऊया तिथं सी छेद डी घेऊयात सी छेद डी आहे हा ओके गणपती सर थँक्यू थँक्यू बघा ए छेद बी आहे आणि गुणिले सी छेद डी आहे तर अशा पद्धतीनं जेव्हा अपूर्णांकाचा गुणाकार हे बघा आपण आता अपूर्णांकावरच्या क्रिया बघत आहोत अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा भागाकार अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकाची बेरीज ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत हा ओके चालू आहे ओके ठीक आहे ठीक आहे आणि जरी नेटवर्क एकदम कटलं तर लगेच बंद करू नका ते दोन ते से तीन सेकंदात चालू होऊन जाईल बघा ए छेद बी ए छेद बी गुणिले सी छेदडी आहे ओके ए छेद बी गुणिले सी छेदडी आहे तर बरीच मुलं काय करतात इथं यांचा लसावी काढणं किंवा यांचा तिरका गुणाकार करणं अशा पद्धतीनं करतात तर तसं तुम्हाला करायचं नाहीये जेव्हा गुणाकाराचं चिन्ह असतं जेव्हा गुणाकाराचं चिन्ह असतं तेव्हा आपण काय करायचं डायरेक्ट यात समोरासमोरच्या यांचा डायरेक्टली गुणाकार होतो ए सी डिवायडेड बाय बी डी ओके आहा ते गणित झालेलं आहे सुगत सर हा ए सी भागले बी डी ओके इथ इथं काही कॅल्क्युलेशन करायचं नाही आणि समजा जेव्हा ए छेद बी अधिक सी छेद डी असतं सी छेद डी असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं हो या दोघांचा एकतर म्हणजे तिरका गुणाकार करून काढू शकतो किंवा मग यांचा लसावी काढून घ्यावा लागतो आपल्याला कन्फ्यूज सर आय होप दिसतंय सर्वांना हा येस सर ओके ओके बघा ठीक आहे अजून एकदा घेऊ का हे इथंपर्यंत दिसलंय सर्वांना दिसलंय सर्वांना एकदा एकदा थम करून द्या प्लीज हा हा ओके ठीक आहे ठीक आहे बघा आता फुल फोकस करा फुल फोकस करा हा क्रॉस क्रॉस म्हणजे क्रॉस मल्टिपल ओके ठीक आहे बघा इथं काय करतो मग आपण हा ए आणि डी चा गुणाकार करतो ए आणि डी चा गुणाकार करतो आणि हा बी आणि सी चा गुणाकार करतो मग बघा हे काय लो एडी एडी प्लस बी सी असं होतं आणि खाली ज्या दोन संख्या आहेत त्यांचा काय करतो गुणाकार करून घेतो मग हे असं येत आहे पण जेव्हा गुणाकार असतो अपूर्णांकाचा गुणाकार असतो इथं काय आहे बघा गुणाकार आहे इथं काय आहे गुणाकार आहे इथं काय आहे बेरीज आहे इथं काय आहे बेरीज आहे दिसत आहे दिसत हाय सर ओके ठीक आहे ठीक आहे चला मग बघा हे असं असं होतं हे तर बरीच मुलं काय करतात जेव्हा कर 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 गुणाकार करायचा असतो अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असतो तेव्हा इथं त्या तिरका गुणाकार करणं वगैरे करतात तर गुणाकाराच्या वेळेस काहीही तिरका गुणाकार वगैरे करायचा नसतो सिंपल साध्या भाषेत सांगायचं सा, तर बघा समजा पाच छेद आठ आहे गुणिले सातशेद चार आहे गुणिले सातशेद चार आहे तर सिंपल काय करायचं हो सॉरी हां तर काय करायचं सातापाच्या पस्तीस ओके डिवायडेड बाय आठ चोग बत्तीस असं होतं जेव्हा इथं गुणाकाराचं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असतं ओके आणि जेव्हा पाचशे आठ पाचशे अधिक काय असतं सातशे चार असतं तेव्हा बघा हे इथं अधिकचं चिन्ह आहे तर काय करायचं असतं आपल्याला या दोघाचा तिरका गुणाकार आता हे आठ चोक बत्तीस करून घेव्यात आधी मग त्याच्यानंतर या दोघाचा तिरका गुणाकार पाच चोक वीस अधिक आठीसती छप्पन अठीसती छप्पन ओके तर हे या पद्धतीनं होतं जेव्हा बेरजेचं चिन्ह असतं जेव्हा गुणाकाराचं चिन्ह असतं ही गोष्ट एवढी लक्षात घ्या ओके ठीक आहे पस्तीस भागिले बत्तीस ओके गुणाकाराचं उत्तर दिलं यशस्वी मॅडमनी ओके मॅम ठीक आहे तर बघा या पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे काही बेरी बेरीज शिकायची आहेत समजून घ्या काही बेरीज शिकायच्या आहेत ओके काही बेरीज शिकायच्या आहेत तर पहिलं गणित आपण बघूयात सहा छेद आठ अधिक तीन छेद सोळा तीन छेद सोळा अधिक चार छेद बत्तीस ओके okay, याचं उत्तर काढायचंय तुम्हाला याचं उत्तर काढायचंय पटकन ओके okay, चला चला प्रत्येकानं सॉल्व करा प्रत्येकानं सॉल्व करा हा तुमचा प्रश्न आहे सोपे, सोप्या सोप्याच गोष्टी आहेत सोप्याच गोष्टी आहेत इथं चुकतात मुलं म्हणून आपण घेतो याचं उत्तर काढा आता याचं उत्तर काढा ऑप्शन ए किंवा बी मध्ये काय उत्तर येईल ते सांगा ए इज करेक्ट असं म्हणतात सुगत सर ओके ठीक आहे वी विल चेक एक एक पाच सेकंद वेळ घ्या राजे हो एक पाच सेकंद वेळ घ्या आणि उत्तर द्या चला राहुल सर ऑप्शन ऑप्शन ए आणि बी दिलेला आहे राहुल सर त्याला संक्षिप्त रूप देऊन घ्या संक्षिप्त रूप देऊन घ्या चौतीस भागीले बत्तीस ला संक्षिप्त रूप देऊन घ्या हा ओके चला ठीक आहे सर्वांना म्हणजे सोपं गणित आहे एकदम एकदम सोपं गणित आहे ओके ठीक आहे बघा हे कसं करतात हो आपण हे काय करतो बघा एकदम बेसिक पद्धतीने जाऊन सांगतोय यांचा जो लसावी आहे लसावी काढला आपण बत्तीस लसावी काढला बत्तीस जेव्हा लसावी आणि मसावी शिकवत होतो जेव्हा लसावी आणि मसावी शिकवत होतो तुम्हाला काय सांगितलं होतं लसावी काय तो जी मोठी संख्या असते जी आता बघा हे काय आहे आठ कमा सोळा कॉमा बत्तीस जी सर्वात मोठी संख्या असते जी सर्वात मोठी संख्या असते एकतर तीच संख्या लसावी असते किंवा याच्या पटीतली संख्या लसावी असते याच्या पटीतील संख्या लसावी असते काय असते याच्या पटीतील संख्या लसावी असते इथं सर्वात मोठी संख्या बत्तीस आहे मग मी आधी चेक करतो मला मास्तरनं सांगितलंय की जर सगळ्यात मोठी संख्या एक तर सर्वात मोठी संख्या लसावी असते किंवा मोठ्या संख्येच्या पटीतील संख्या लसावी असते मग बघा ह्या आठ न बत्तीस भाग जातोय ओके सोळा न बत्तीस भाग जातोय ओके बत्तीस न बत्तीस ला भाग जातो म्हणून आपला लसावी, का हो। लसावी काय येईल हो लसावी काय येईल आपला बत्तीस येईल ओके लसावी येईल बत्तीस ओके मग इथं बघा या सगळ्यांचा लसावी बत्तीस लिहून घेतलाय मग काय करतोय बघा डिनॉमिनेटरला एलसीएम ओके okay, बघा मी स्टेप बाय स्टेप करतो एकदम बेसिक लहान मुलाला शिकवल्यासारखं लिहिणार आहे लहान मुलाला शिकवल्यासारखं लिहिणार आहे पहिलं गणित आहे मग बघा हे बत्तीस घेतो आपण हे बत्तीस घेतल्यानंतर करायचं काय असतं बघा बत्तीस गुणिले सहा भागिले आठ ओके अधिक ओके अधिक बघा हे आठ कुठलं आहे आठ इथलं आहे इथलं मग त्याच्यानंतर बत्तीस गुणिले तीन भागिले सोळा ओके okay, अधिक आता ऍक्च्युली हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे तुम्हाला लिहायचे नाही आहेत हे असं लिहायचं नसतंय फक्त ज्याला लसावी घेऊन कॅल्क्युलेशन करता येत नाही त्याच्यासाठी शिकवतोय ओके ज्याला लसावी घेऊन कॅल्क्युलेशन करता येत नाही हे त्याच्यासाठी शिकवत आहे मी ज्याला येत आहे त्याच्यासाठी शिकवत नाही आहे ओके त्याच्यानंतर बघा हे बत्तीस गुणिले चार भागिले बत्तीस ओके जो पहिल्यांदा शिकतोय त्याच्यासाठी शिकतो शिकवत आहे लसावी बत्तीस आलाय लसावी बत्तीस कसा काढलाय संख्या आहेत आठ सोळा आणि बत्तीस संख्या काय आहेत आठ सोळा आणि बत्तीस ह्या माझ्याकडे तीन संख्या आहेत मग त्या तीन संख्यापैकी मोठी संख्या बत्तीस आहे मग बत्तीस या संख्येला आठ न भाग जातोय न भाग जातोय बत्तीस न भाग जातोय म्हणून लसावी बत्तीस आलाय त्याच्यानंतर इकडे काय केलंय मी बत्तीस लिहिलंय आणि मग काय करतो मी बघा हे बत्तीस गुणिले सहा भागिले आठ मग बत्तीस गुणिले तीन भागिले सोळा अशा पद्धतीनं लिहितोय बऱ्याच मुलांना हे काय केलेलं असावी घेऊन ते समजत नाही त्याला समजून सांगण्याचा सा माझा उद्देश आहे ओके मग हे आठ एक आठ आठ चौक बत्तीस सोळा एक सोळा सोळ दोन बत्तीस बत्तीस एक बत्तीस मग त्याच्यानंतर हे साईन चौक चोवीस बघा साईन चौक चोवीस अधिक बेत्रिक सहा अधिक हे बत्तीस कटलंय हे चार मग किती झालं हो हे भागिले बत्तीस बरोबर चोवीस आणि सहा किती झाले तीस आणि चार चौतीस भागिले बत्तीस आता बघा चौतीस भागिले बत्तीस आलंय त्याला आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचंय त्याला आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचंय मग बघा ह्याला दोन न भाग घालूयात बे बे न ला भागल्यानंतर सतरा दोन चौतीस आणि हे सतरा भागिले सोळा ऑप्शन क्रमांक बी तुमचं उत्तर आहे ओके ज्यांना आधीपासून येत होतं त्यांना विचारत नाहीये पण जो पहिल्यांदा शिकतोय किंवा या इथं इथं ज्यांना ज्यांना कन्फ्युजन होतं ओके okay, हे सर्वांना समजलंय का हो समजलं असेल एक 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 तर okay? एकदा थम करून द्या एकदा थम करून द्या अजून एक गणित एवढ्या बेसिक पद्धतीनं सांगतो त्याच्यानंतर थोडीशी स्पीड वाढवतोय ओके सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा थम करून द्या फार बेसिक पद्धतीनं घेतलंय फार बेसिक पद्धतीनं घेतलंय ओके ठीक आहे चला पुढचं गणित बघा सॉरी गणित आपल्याला लिहावं लागणार आहेत गणित लिहावंच लागणार आहेत बघा एकशे दोन अधिक दोनशे चार अधिक तीनशे आठ ओके okay, नम, नमस्कार ऋषी सर नमस्कार चला गणित सोडवा ज्याला येत नाही त्यानं व्यवस्थित समजून घेऊन चला पुढे ओके चला ठीक आहे बघा लगेच सोडवायला सुरुवात करतोय जास्त वेळ देत नाही तुम्हाला हा ठीक आहे बघा इथं बघा दोन चार आणि आठ दोन चार आणि आठ ओके हे ऑप्शन बाजूला असू द्या दोन चार आणि आठ ह्या तीन संख्या आहेत मग दोन चार कॉमा आठ यांचा लसावी हो जी मोठी संख्या असते रिपीट वाक्य करतोय जी मोठी संख्या असते तर एक तर ती मोठी संख्याच लसावी असते किंवा याच्या पटीतली संख्या असते मग सगळ्यात आधी आठला ला चेक करूयात ओके मग बघा दोन न आठला भाग जातोय चार न आठला भाग जातोय आठ न आठला भाग जातोय म्हणून आपला लसावी आठ येतोय म्हणून आपला लसावी आठ येतोय मग बघा आठ गुणिले एक भागिले दोन एकदम बेसिक पद्धतीने लिहितोय लहान मुलाला सांगितल्यासारखं भागिले दो भागिले चार अधिक मग हे आठ गुणिले तीन भागिले काय आठ ओके मग त्याच्यानंतर बघा बऱ्याच जणांना इथलं हे जे आता मी लिहिलंय ते समजत नाही हे कसं काढलंय नेमकं का, त्याच्यामुळं सांगतोय मग हे बे एक बे बे चौक आठ चार एक चार चार दोने आठ आठ एक आठ मग बघा चार अधिक हे बे दोने चार अधिक हे तीन भागिले आठ मग काय झालं हो अकरा भागिले आठ ओके ओके okay, चला लगेच डिलीट करतोय आणि पुढचं गणित लिहितोय लगेच पुढचं गणित लिहितोय कारण एकदम सोपं आहे एवढं सोपं ऍक्च्युली शिकवावं का नाही हा प्रश्न होता पण बऱ्याच जणांचे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीचे चुकताना बघितलेले आहेत म्हणून मी घेतोय एक शेत चे, चे दोनशे तीन त्याच्यानंतर चा तीनशे चार त्याच्यानंतर चा चारशे पाच चला येऊ द्या उत्तर येऊ द्या पटकन फास्ट येऊ द्या मित्रांनो थोडस उत्तर येऊ द्या राजे हो, उत्तर येऊ द्या ओके okay, यशस्वी मॅडमनी सगळ्यात आधी उत्तर दिले त्याच्यानंतर राहुल सरांनी उत्तर दिले ग्रेट चला बरोबर उत्तर आहे ठीक आहे बघा मी सोडवायला सुरुवात करतोय सगळ्यात आधी आपल्याला काय लागतो लसावी लागतो सगळ्यात आधी लसावी लागतो सगळ्यात मोठी संख्या पाच आहे पाचला दोन न भाग जात नाही तीन न भाग जात नाही म्हणून मग पाचच्या पटीतली संख्या बघतोय पाचच्या नंतर दहा दहाला चार न भाग जात नाही पाचच्या पटीतली संख्या मग किती झाली हो बघा पाच तिक पंधरा पंधराला जाणारच नाही कारण की काय आहे विषम संख्या म्हणजे येणारा जो लसावी आहे तो तर शंभर टक्के आहे तो तर शंभर टक्के आहे की काय येणार हो समसंख्या येणार आहे समसंख्या येणार आहे ओके मग अशा पद्धतीने जेव्हा आपण करत जाऊ तेव्हा काय भेटेल आपल्याला साठ भेटेल बघा तर साठ आपला लसावी येतो किंवा मग तुम्हाला तसं हेक्टिक वाटत असेल तर तुम्ही त्या ह्या पद्धतीनं काढू शकतात तुमचा लसावी काय येईल हो लसावी साठ येईल लसावी साठ येईल मग त्याच्यानंतर बघा हे साठ आता इथं थोडंसं डायरेक्टली करतो डायरेक्ट करतो साठ भागीले दोन किती झाले तीस अधिक साठ भागीले तीन किती झाले वीस वीस गुणिले दोन किती झाले चाळीस अधिक साठ भागिले चार पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक साठ भागीले पाच किती झाले बारा बारा आणि बारच किती झाले अठ्ठेचाळीस ओके इव्हन नंबर हा इव्हन नंबर राईट ओके बघा हे साठ इथं काय करतोय ती मी एकदा समजून सांगतो नाहीतर जास्त फास्ट व्हायचं बघा साठ गुणिले एक केलं साठ गुणिले एक मग हे ह्याला कितीनं तीसचा भाग बसला इथं तीस लिहिलंय इथं गुणीले साठ केलंय मग हे वी वीस आलं ओके okay? साठला तीन न भागल्यानंतर वीस आलं वीस दोन आहे चाळीस लिहिलेत मग गुणीले साठ केलेत मग हे पंधरा चोक साठ पंधरा गुणिले तीन पंचेचाळीस लिहिलेत इथं गुणिले साठ केलेत आणि हे किती बा, बारा पंचे साठ म्हणजे बारा बारा गुणि चार अठ्ठेचाळीस असं लिहिलंय त्याच्यानंतर यांची बेरीज करा हे किती झाले आठ पाच तेरा तेराला तीन एक पाच चार नऊ नौ, नव नौ, चार तेरा तेरा तीन किती सोळा वन सिक्स्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स्टी मला एक सांगा एकशे त्रेसष्ट ला भाग जातो का नाही तीन न साठ ला भाग जातोय संक्षिप्त रूप द्यायची गरज आहे का याला तीन न भागायची गरज आहे का भाग जातो का नाही बघण्यासाठी तर नाही तीनची कसोटी काय सांगते रे राजा जर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन न भाग जात असेल तर त्या संख्येला तीन न भाग जातो एक सात सात तीन दहा दहा ला तीन न भाग जात नाही म्हणून एकशे त्रेसष्ट तीन न भाग जात नाही म्हणून जशाच तसं उत्तर ठेवा एकशे त्रेसष्ट भागीले साठ ऑप्शन क्रमांक बी ओके सर हे डिटेल सॉल्व न करता पण आन्सर येतं ओनली एन सी एम चेक करून ओके ठीक नाही नाही बेसिक आपण कसं आहे मॅम याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक नाही घेत आहे याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक नाही घेतय प्रत्येकाला कॅल्क्युलेशन करता यावं प्रत्येकाला कॅल्क्युलेशन करता यावं म्हणून मी हे शिकवत आहे कॅल्क्युलेशन करता यावं म्हणून शिकवत आहे शॉर्ट्रिक न उत्तर नाही काढून दाखवत आहे तुम्हाला अजून तुम्हाला याचं उत्तर काढून नाही दाखवत आहे तर प्रत्येकाला ह्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन करता यावं हा माझा उद्देश आहे कारण बघा आपण जेव्हा स्पीड टाइम चे गणित सोडूयात जेव्हा आपण काळ काळ आणि कामचे अंतर सोडूयात किंवा नळ नळाचे उदाहरण असतील ओके okay, ती उदाहरणं सोडवताना आपण आपल्याला अशा अपूर्णांकाचे कॅल्क्युलेशन्स येतात म्हणून आपण उत्तर म्हणजे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढतोय ओके नेक्स्ट okay, गणित बघा थोडासा वेगळा वाटेल तुम्हाला ओके okay, आता हे इथून थोडं हे एस एस सी रेल्वे बँकिंगला वगैरे विचारली जाणारी उदाहरणं आहेत पण आपण एकदम सोपी उदाहरणं बघतोय आज कारण आपल्याला आज फक्त एकच उद्देश आहे की कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे ओके okay, चला नेक्स्ट उदाहरण सोडवायला सुरुवात करा उदाहरण सोडवायला सुरुवात करा ऑप्शन दिलेलं नाहीये का ऑप्शन देऊ तुम्हाला चला उत्तर येऊ द्या फास्ट थोडस सतराशे दोन ग्रेट ऑप्शन चुकीचे लिहिले मी सॉरी सतराशे तीन सतराशे दोन असे उत्तर येत आहेत ठीक आहे चला बघा आपण हे दोन पद्धतीनं गणित सॉल्व्ह करता येतं दोन पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं एक तर पद्धत अशी आहे की जे पूर्णांक आहेत पूर्णांक आहेत त्यांची काय करायची डायरेक्टली बेरीज करून त्यांना बाजूला ठेवायचं ओके त्यांची बेरीज करून बाजूला ठेवायचंय मग बघा हे दोन अधिक चार अधिक एक किती झाले हो चार दोन सहा आणि किती सात ओके हे सात झाले अधिक काय करायचंय मग एक छेद सहा अधिक दोनशे तीन ओके अधिक दोनशे तीन ओके एक छेद सहा अधिक दोनशे तीन अधिक दोनशे तीन असं केलंय मग त्याच्यानंतर बघा यांचा तीगा आतापर्यंत आत्ता जे मागचं गणित आपण सोडवलं होतं त्या पद्धतीने हे सोडून घ्यायचंय बघा यांचा लसावी किती येईल सहा येईल यांचा लसावी किती येईल सहा येईल मग बघा सहा गुणिले सहा इथं केलं भागी म्हणजे हे सहा न त्याला भागून इथं गुणिले एक केलं तर तो एकच येणार आहे अधिक सहा भागिले तीन तीन दोन आहे सहा सहा दोन म्हणजे दोन गुण दोन चार झाले इथं पण किती येतील हो चार येतील ओके मग बघा हे सात प्लस चार आणि चार आठ झाले आठ आणि एक नऊ भागिले सहा ओके मग बघा हे सात पूर्णांक नऊ छेद सहा दिसतंय का तिकडे दिसतंय का मग बघा तीन त्रिक नऊ तीन दोने सहा म्हणजेच किती झालं बघा सात दोने चौदा चौदा आणि तीन किती झाले सतरा भागिले काय झाले दोन ओके okay, बघा एकदा प्रत्येकाला दिसतंय का बघा प्रत्येकाला दिसतंय का बघा दिसतंय का बघा हा ओके आणि ही एक पद्धत झाली ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत कशी आहे हो? या हा जो आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलाय त्याला आधी काय करून घ्यायचंय की तुम्हाला साध्या अपूर्णांकात रूपांतरित करून घ्यायचं सा साध्या पूर्णांकात रूपांतरित करून घ्यायचं आहे ओके सा मग साध्या पूर्णांकात जर आपण रूपांतरित करत असू तर बघा साई दुणी बारा आणि एक किती झाले हे तेरा तेरा भागिले तेरा भागिले सहा ओके अधिक तेरा भागिले सहा अधिक चारित्रिकम बारा बारा आणि दोन किती झाले चौदा चौदा भागिले तीन अधिक तीन एक तीन 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 दोन झाले पाच पाच भागिले तीन मग या तिघांचाही लसावी काय येतो हो सहा चेतो सहा चे येतोय मग बघा हे सहा न गुणिले सहा केलं किती सहा एक सहा झालं म्हणून मग तेराला तेरा राहिले अधिक मग हे तेरा, तेरा दुनी तीन दोने सहा केलं दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस झाले ओके अधिक मग त्याच्यानंतर हे इथं किती झालं हो सहा सहा भागिले तीन दोन झाले हे दहा झाले ओके मग त्याच्यानंतर बघा हे आठ आणि तीन अकराला एक हातच्याला एक दोन दोन चार आणि एक पाच भागिले किती झाले सहा मग बघा याला तीन न भाग जातो याला तीन न भाग जातो हे किती झाले पांढऱ्या पॅन लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सतरा त्रिक एक्कावन्न सॉरी याला तीन न भागातला सतरा भागिले काय आलं दोन लास्ट स्टेप लास्ट स्टेप कोणती इकडची समजली नाही का सर तुम्हाला बघा ऋषी सर म्हणतायत की लास्ट स्टेप म्हणून ही ही लास्ट स्टेप कदाचित त्यांनी समजले नाहीत म्हणताय बघा रिपीट करतोय थोडस थोडस रिपीट करतोय सॉरी फॉर दॅट ओके हा बघा हे इकडं बरोबर लिहिलंय मग बघा हे काय होईल चार आणि एक पाच पाच आणि चार नऊ नऊ भागिले हे काय झालं चार चार आणि चार आठ आणि एक नऊ नऊ भागिले सहा झाले ओके सात अधिक नऊ भागिले सहा मग याला तीन न भाग जातो याला तीन न भाग जातोय तीन दो तीन त्रिक नऊ तीन दोने सहा बरोबर बरोबर काय करतोय सात पूर्णांक सात अधिक तीन छेद दोन हे असं जरी असलं त्याला आपण असं लिहू शकतो सात पूर्णांक तीन छेद दोन मग हे सात दोन्ही चौदा चौदा चा आणि तीन किती झाले सतरा भागिले काय झालं दोन ओके okay, आता लक्षात आलंय आता लक्षात आला असेल तर एकदा थंब करून द्या हा ठीक आहे चला नेक्स्ट गणित इथंच देऊन टाकतो तुम्हाला नेक्स्ट गणित इथंच देऊन टाकतो चला गणित सोडवायला सुरुवात करा ऍक्च्युली रोज गणिताची उत्तर बनून आणत असतो पण आज हे म्हणजे अपूर्णांक नेमकं लिहायचा कसा हे एक कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे थोडीशी राहून गेलेली आहेत चला या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या पटकन यशस्वी मॅडम थोडी कुठं काही चूक झाली का एकदा चेक करून घ्या ठीक आहे चला मी सोडवायला सुरुवात करतोय बघा पहिल्या पद्धतीनं आपण दुसऱ्या पद्धतीनं सोडून टाकूयात हे दोन अधिक दोन अधिक एक अधिक पाच अधिक मग बघा हे एक छेद तीन अधिक एक छेद सहा अधिक एक छेद चार ओके या तिन्हींचा काय काढून घ्या लसावी काढून घ्या दोन आणि तीन तीन, तीन पाच किती झाले हे आठ अधिक मग या तिघांचा जेव्हा लसावी काढूयात लसावी किती येईल हो बारा येईल सत्तर छेद आठ त्याला संक्षिप्त रूप देऊन घ्या अजून संक्षिप्त रूप देऊन घ्या हा बघा हे किती झाले हो यांचा लसावी किती आलाय तीन तीन न बाराला भाग जात आहे एक तर बघा तीन कॉमा सहा कॉमा चार सगळ्यात मोठी संख्या लसावी असते किंवा मग त्या संख्येतल्या पटीतली संख्या तीन न सहा ला भाग जातोय चार न सहाला ला भाग जात नाही चार न सहाला भाग जात नाही म्हणून सहाची दुप्पट केली बारा बाराला बघा तीन न भाग जातोय सहा न भाग जातोय दोन न भाग जातोय म्हणून यांचा लसावी आला बारा मग काय करूयात हो बघा इथं बारा गुणिले एक किती झालं भागिले तीन म्हणजे बारा भागिले तीन किती झाले चार इथं बारा भागिले सहा दोन ओके अधिक बारा भागिले चार तीन मग काय हो आठ अधिक काय आहे तीन दोन पाच चार नऊ नऊ भागिले बारा मग याला संक्षिप्त रूप देऊन घ्या तीन त्रिक नऊ तीन चौक बारा ओके okay. बरोबर काय झालंय आठ पूर्णांक तीनशे चार मग बघा आठ आठ चौक बत्तीस बत्तीस तीन किती झाले हो बत्तीस आणि तीन आठ चौक बत्तीस बत्तीस आणि तीन झाले पस्तीस भागिले चार सगळ्यात आधी उत्तर कोणी दिलं okay. okay. तर राहुल सरांनी उत्तर दिलं तर अगदी बरोबर आहे ओके ओके तर बघा ह्या पद्धतीनं थोडासा वेळ जास्त वाचतो बाकी मग तुम्ही याला तीन दोन्ही सहा भागिले तीन अधिक सहा एक सहा आणि एक सात भागिले सहा अशा पद्धतीने करून करू शकता पण ही जर पद्धत वापरलात तर थोडंसं लवकर उत्तर येतं तुमचं ओके बघा चला पुढचा भाग बघूयात थांबा एक मिनिट ठीक आहे चला बघा एक पुढं एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला जेव्हा ए छेद बी ए छेद बी भागिले सी छेद डी असतं काय असतं भागिले सी छेद डी असतं असं जेव्हा अपूर्णांकाचा भागाकार येतो तेव्हा काय करायचं हो ए छेद बी ए छेद बी याला उलट करायचं भागाकाराचं चिन्ह असेल तर याला उलट करायचं गुणिले काय झालं डी छेद सी ओके गुणिले डी छेद सी म्हणजेच काय आलं एडी डी भागिले बी सी ओके बघा ए छेद बी भागिले सी डी आहे ए छेद बी भागिले सी छेदडी आहे तर ह्या भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी काय केलंय मी गुणाकाराचं चिन्ह दिलंय आणि याला उलट करून घेतलं याला उलट करून घेतलंय ओके भागाकाराचं जिथेही चिन्ह असेल तिथं काय करून घ्यायचंय गुणाकाराचं चिन्ह देऊन उलट करून घ्यायचंय आता या टाइप यावरती एक दोन उदाहरणं बघूयात सगळं बेसिक घेतोय मित्रांनो आज काहीही तुम्हाला असं काही अवघड शिकवत नाहीये बघा सतरा छेद बारा भागिले पंच्याऐंशी छेद छत्तीस ओके असं आहे तर मी काय करतो बघा हे भागाकाराचं चिन्ह आहे त्याला काय करतो फक्त गुणाकाराचं चिन्ह करतोय सतरा छेद बारा गुणिले गुणिले केले भागाकाराच्या ऐवजी मी काय केलं गुणिले केलंय आणि मग याला उलट करून घेतोय मग बघा हे छत्तीस भागिले पंच्याऐंशी मग हे बारा एक बारा बार त्रिक छत्तीस ओके मग सतरा एक सतरा सतरा पाच पंच्याऐंशी हे तीन छेद असे। सा सा पाच असेल ओके थोडस फास्ट सांगतोय वाटतं कदाचित कदाचित थोडस फास्ट सांगतोय वाटतं पण एकदम बेसिक आहे एकदम बेसिक आहे चला अशा पद्धतीची एक दोन उदाहरणं सोडून घेऊयात अशा पद्धतीची एक दोन उदाहरणं सोडून घेऊयात पाच छेद सात भागिले दहा छेद आठ गुणिले चार छेद बारा ओके चला हे पहिलं गणित तुमचं पटकन उत्तर येऊ हो द्या राहुल सर सोप्या गणिता सिली मिस्टेक चुकून पण होऊ देऊ नका चला तीन छेद पाच उत्तर आले का म्हणजे नाही या प्रश्नाचं उत्तर कुणाचं आलं नाही अजून चार छेद एकवीस आलं एकाच ओके ठीक आहे चार छेद एकवीस कसं काय येऊ शकतंय ओके शीतल मॅडमचं पण चार एकवीस आलंय ओके okay, ठीक आहे चला सोपं गणित आहे म्हणून मी लगेच सोडवायला सुरुवात करतोय जास्त वेळ देत नाहीये तुम्हाला बघा पाच छेद सात पाच छेद सात मग हे भागिले आहे तिथं मी काय करून घेतो फक्त गुणिले करून घेतो आणि हे जे काही आहे हे जे काही आहे त्याला उलट लिहून घ्यायचंय फक्त हे आठ छेद दहा मग गुणिले चार छेद बारा ओके एवढं करून घेतलंय मग आता इथं थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून घ्यायचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून घ्यायचे मग बघा बे पंचे दहा बे दुणे चार ओके okay, हा पाच कटला हा पाच कटला त्याच्यानंतर बघा बे एक बे आ, बे सखे बारा बे त्रिक सहा बेचोक सॉरी बेचोक आठ मग बघा काय राहिलंय वर चार राहिलंय भागिले सात गुणिले तीन म्हणजेच किती व चार भागिले एकवीस ओके okay, ज्यांचं चार भागिले एकवीसला सोडून उत्तर आलंय त्यांनी थोडस काळजी घ्यायची गरज आहे काळजी घ्यायची गरज आहे मला ऍक्च्युली भीती वाटत होती की एवढे सोपे गणित घेतोय एवढे सोपे गणित घेतोय म्हणून मला थोडं भीती लागत होती पण आता वाटते की नाही याची पण गरज आहे पाचशेच अठ्ठावीस नाही आहे सर मॅडम पाच तर कटून जातो ना बघा हा व हे इथं त्याला उलट करून घ्यायचं आधी आठ शेत दहा करून घ्या त्याला आधी पाचशे अठ्ठावीस कशामुळे उत्तर येते तुमचं चारशेद एकवीस उत्तर येतंय ओके ठीक आहे चला नेक्स्ट गणित बघा नेक्स्ट गणित हे गणित सोडवतोय पाच छेद सात पाच छेद सात मग आता बघा हे जशाच तसं ठेवून घेतोय आधी कंसामध्ये जातोय मी हे चार छेद सात गुणिले चौदा भागिले दोन ओके okay? चार छेद सात गुणिले चौदा भागिले दोन याला फक्त उलट करून घेतलंय इथं गुणाकारचं चिन्ह दिलंय मग हे बे एक बे बे दोने चार मग सात एक सात सात दोने चौदा ओके okay? मग बरोबर बरोबर पाच छेद सात भागिले कंसामध्ये किती आलंय हो बेदुणे चार म्हणजेच हे किती चार भागिले एक झालं मग ह्या भागिले आम्ही काय करून घेतो गुणिले करून घेतो म्हणजेच काय लिहितो बघा इथं डोक्यावर आलं का ओके इकडे घेऊयात इकडचं गणित मोडून घेतोय सेकंद ओके मग बा याच्या इकडचं इकडं करतोय मग बघा हे पाच छेद सात काय आहे पाच छेद सात गुणिले एक छेद चार मग काय लो पाच भागिले अठ्ठावीस ओके ओके सॉरी 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 म्हणजे तुम्ही पुढच्या गणिताचं उत्तर देत होता सॉरी सॉरी उत्तर तुम्ही पुढच्या गणिताचं देत होता सगळ्यात आधी राहुल उगिले सरांनी उत्तर दिले त्याच्यानंतर शीतल मॅमनी दिले लक्ष्मण सरांनी उत्तर दिले दिसत नाही सर असं म्हणत आहेत सर बघा पाचशे अठ्ठावीस ओके ग्रेट ग्रेट सॉरी ज्यांना मी म्हटलो की मला वाटलं तुम्ही याचं या प्रश्नाचं उत्तर देतात या प्रश्नाचं उत्तर देतात ऍक्च्युली तुम्ही पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं ग्रेट बघा अजून एक दोन गणित घेऊयात एक शेवटचं गणित घेऊ वाटलं शेवटचं गणित घेऊयात चला शेवटचं गणित घेऊयात एक छेद दोन भागिले एक छेद दोन अधिक एक छेद दोन गुणिले छेद दोन वजा छेद दोन इज इक्वल टू व्यवस्थित करा घाई करू नकात कर, व्यवस्थित करा घाई करू कर, काहीच ओके ओके राहुल सर तुम्ही हे व्हिडिओ बघायचं का नाही ठरवा पण तुमचे जेही कोणी मित्र असतील सर्वांना एकच म्हणणं आहे बघा जेवढे जण लाईव्ह आहेत आता तुमचे जेही मित्र असतील जे नवीन सुरुवात करत आहेत किंवा त्यांचं बेसिक कच्चा आहे त्यांना हे व्हिडिओ नक्की बघायला लावा जोही टॉपिक आपण पहिल्यांदा व्हिडिओ घेऊयात समजा आज अपूर्णांक टॉपिक घेतलाय आणि अपूर्णांकाचा हा पहिला व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी फक्त बेसिकच घेणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी बेसिक घेणार आहे मग जेव्हा दुसऱ्यांदा अपूर्णांक येईल किंवा आपण अकॅडमीच्या लर्निंग ऍपवरती जेव्हा अपूर्णांकावरती म्हणजे हे घेऊयात शाब्दिक उदाहरणं वगैरे सगळं तिकडे घेऊयात आता अजून एक अपूर्णांकावरती तुमचा बेसिक व्हिडिओ राहिलेला आहे तो म्हणजे जे दशांश अपूर्णांक आहे मग त्या दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला हे सांगन एक छेद शंभर म्हणजे हे कसं शून्य पॉईंट शून्य एक कसं हे ह्या पद्धतीचं बेसिक तिकडे येणार आहे ओके या पद्धतीचे कॅल्क्युलेशन पण बऱ्याच जणांचे चुकतात त्यामुळं पहिला जो ही व्हिडिओ असणार आहे तो बेसिक असणार आहे ओके गणिताचं एक दोघाचं तरी उत्तर येऊ द्या मग लगेच आपण गणित सॉल्व्ह करा तीन छेद चार असं उत्तर आलं मॅडमचं सगळ्यात आधी उत्तर लक्ष्मण सरांनी दिलंय नंतर राहुल सरांनी दिलंय त्याच्यानंतर संतोष राठोड सरांनी तीनशे चार उत्तर दिले नंतर राहुल सर सॉरी सर फॉर हॉट नाही लक्षात आलं शीतल देवाल नाही नाही सर राहुल सर तुमचं गणित बरोबर होतं तेव्हा मला मा माझ माझ्याकडून मिस्टेक झाली होती दिसत नाहीये असं म्हणतायत सर ओके दिसतंय बाकी सर्वांना दिसतंय सर तुमच्याकडेच काहीतरी नेटवर्कचा इश्यू दिसतोय ओके okay, बघा सगळ्यात आधी काय करून घेऊयात आपण लास्ट गणित आहे थोडस पॅकअप करतो फास्ट मध्ये बघा हे भागिले आहे त्याच्यामुळे याला गुणिले जर करून घेतलं आपण बघा इथल्या इथंच कॅल्क्युलेशन करतो समजून घेताना आय होप ओके okay, बघा व्हाईट कलर घेऊ वाटल्यास हे गुणिलेचं चिन्ह झालं म्हणून काय लो हे दोन वर जाईल आणि एक खाली येईल ओके okay, गुणिलेचं चिन्ह झालं म्हणून दोन वर जाईल आणि एक खाली येईल ओके मग त्याच्यानंतर बघा हा दोन कटला आणि हा दोन कटला हा दोन कटला हा दोन कटला तर इथं बरेच मुलं मिस्टेक असं करतात की हे बाजूलाच काढून टाकतात पण तसं नसतं याचं उत्तर एक आलंय त्याच्यामुळं एक प्लस असं करावं लागतंय सिली मिस्टेक काय होते आपण घाईमध्ये हे एक आलं हे कटलं हे कटलं असं म्हणून हे, हे बाजूला काढून टाकतो आणि यांचं कॅल्क्युलेशन करतो तर तसं नाही करायचंय ओके मग बघा हे एक गुणिले दोन गुणिले एकछेद दोन आहे म्हणजेच हे काय झालं एक छेद चार झालंय वजा एक छेद दोन बरोबर ओके बरोबर मग बघा यांचं लसावी काढून घ्या लसावी किती येतो चार येतो लसावी किती येतो चार येतो त्याच्यानंतर बघा चार भागिले इथं काही नाहीच आहे म्हणून हा चारला चार लिहिला मग हे चार भागिले चार, चार हा एक झाला सॉरी वजा 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 मग बघा चार भागीले दोन किती झाले दोन मग बघा हे किती झाले चार आणि पाच पाच मधून दोन गेले किती तीन छेद चार ओके थोडस जास्तच बेसिक होतं ऍक्च्युली मलाही जेव्हा बेसिक शिकवायचं असतं मलाही भीती वाटत असते की एवढं बेसिक शिकवू का नाही पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो म्हणून ज्याही टॉपिकचा पहिला व्हिडिओ आहे तो बेसिक घेतोय आणि त्याच्यानंतर थोडीशी चांगली गणित त्या टॉपिकवरती घेतो ओके ठीक आहे मग बघा अनअकेडमीच्या काही बॅचेस सुरू होत आहेत मित्रांनो तर त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ओके तर बघा सगळ्यात आधी तर यशाची किल्ली म्हणून एक बॅच सुरू होती आहे पी एस आय एस टी साठी यशाची किल्ली म्हणून तेवीस जूनला ऑलरेडी ती बॅच सुरू झालेली आहे सगळे टॉप एज्युकेटर अनअकेडमीच्या प्लॅटफॉर्मवरचे त्यावरती आहेत तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता आणि बघा कॉम्प्रेन्शन पी एस आय पण एक बॅच सुरू होतीये तर ती पण बॅच पंचवीस तारखेपासून ऑलरेडी चालू झालेली आहे तुम्ही ती जॉईन करू शकता जर ज्यांना राज्यसेवा करायची आहे प्री आणि ची रणांगण नावाची एक बॅच सुरू होते रणांगण नावाची ओके तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच पद्धतीनं स्पेशल प्रिव्हियस इयर क्वेश्चन बॅच फॉर कंबाईन म्हणजे मागच्या वर्षी जेही प्रश्न आले होते मागच्या वर्षी जेही प्रश्न आले होते त्या प्रश्नांची पण एक बॅच सुरू होतेय तर ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता एक मिनिट काही विचारतायत सर की राहुल सर बेसिक घ्या हा सर पहिला जोही टॉपिक सुरू करतोय त्याचा पहिला जो व्हिडिओ असणार आहे तो बेसिकच घेतोय ओके तो बेसिकच घेतोय दुसरा व्हिडिओ थोडासा चांगला घेतो मग नंतर त्याच्यानंतर इम्प्रूव्ह होत जाऊ ओके आणि तुम्ही जर एकदा राज्यसेवेचं जरी सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला पी एस पी एस आय एस एस टी आय एस ओ डिपार्टमेंटल पी एस आय सगळ्याच एक्झामचं सबस्क्रिप्शन भेटून जातं सध्या जर तुम्ही जर Uh, म्हणजे सबस्क्रिप्शन घेतलात तर बघा बारा महिन्याच्या पॅकवरती तुम्हाला दोन महिन्याचा पॅक फ्री भेटतोय त्याच पद्धतीने चोवीस महिन्याच्या पॅकवरती तीन महिन्याचा पॅक फ्री भेटतोय आणि ज्या सध्या किमती आहेत त्यावरती जर तुम्ही बारा महिन्याचा जर पॅक घेतलात तर तुम्हाला तो नऊ हजार चारशे पाच रुपयाला भेटतोय चोवीस महिन्याचा पॅक तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयाला भेटतोय ओके थँक्यू uh, काय म्हणताय सर दररोजच्या क्लासेस टायमिंग सांगा हा ओके बघा एक दोन दिवस झालं एक दोन दिवस झालं माझा माझ्याकडे थोडा नेटवर्कचा इश्यू होता आज सकाळी पण मी क्लास घ्यायला सुरुवात केली होती पण नेटवर्कच्या इशू मुळे थांबावं लागलं तर आपला सकाळचा टाइम दहा ते अकरा फिक्स आहे आणि दुपारचा तीन ते चार हा मॅथ प्लस रिजनिंगचा फिक्स आहे मॅथ प्लस रिजनिंग आणि हा कोणता आहे दहा ते अकरा स्टॅटिक जी के फिक्स आहे ओके हे टाइम फिक्स आहेत सकाळी दहा ते अकरा सकाळी दहा ते अकरा हा तीन ते चार दुपारी आणि त्याच्यानंतर कधी कधी अॅन अॅकॅडमच्या लर्निंग ॲपवरती आप पण आपला व्हिडिओ असतो तो आठ आठ ते नऊ किंवा मग नऊ ते दहा असतो जसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन भेटतील तशा त्या पद्धतीनं असतंय फक्त तुम्ही काय करून घ्या जेही आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ओके आ, धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका ओके सुगत सर बरोबर आहे तुमचं उत्तर नाही नाही तीनशे चार येत आहे तुमचं तीनशे पाच आलेला आहे थोडस लेट आलेलं आहे तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे आय नो ओके okay, तर बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जितके जण असाल सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करायला तर बिलकुलच विसरायचं नाही आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे ओके okay? भेटूयात संध्याकाळी आज बोट्स अँड स्ट्रीम आपण शिकणार आहोत चला मग सर्वांना